नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गवर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं लेक्चर हे आपण रिव्हिजन स्वरूपामधलं बघतो आहे. आज आपण करंट अफेअरची उजळणी करू. मे 2019 ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये कव्हर करतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दैनिक मराठीचे सगळे लेक्चर्स फॉलो केलेत, मे महिन्यात त्यांनी फॉलो केलं आहे, ताशांसाठी हे पूर्णपणे रिव्हिजन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स बघितले नव्हते ताशांनी, तर हे लेक्चर अगदी एंड टू एंड बघायचं, कारण तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या तलाठी एक्झाममध्ये तर होणारच आहे. सोबतच राज्यसेवा 2020 एक्झामसाठीचा रोडमॅप हा खरं तर एप्रिलपासूनच सुरू होतो, त्यामुळं मे महिना हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर म्हणून पुढच्या येणाऱ्या राज्यसेवा 2020 आपल्याला एप्रिल 2019 करंट अफेअर करायचे आहेत, त्यामध्ये मे महिना हा अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, तर म्हणून हे सेशन व्यवस्थितपणे बघा. लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी अपडेट तुम्हा सगळ्यांना देतो. विजन स्टडीवरती 2017 आणि 2018 विद्यार्थ्यांचा नंबर हा यावर्षीच्या बॅचमध्ये जास्त आहे, त्यामुळं आपल्या ई लर्निंग पोर्टलवरती थोडासा लोडसुद्धा येतो आहे. तर म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला आहे की ॲडमिशन्स हे 30 जून रात्री 11 बंद केले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी 30 जून रात्री 11 आधी ॲडमिशन्स घेतलं आहे अशांचाच प्रवेश हा ग्राह्य धरण्यात येईल. 30 जून रात्री 11 ॲडमिशन्स क्लोज केले जातील. त्यामुळे जे खरंच इंटरेस्टेड आहेत, गरजू आहेत, अशांनी स्वतःचा प्रवेश हा लवकरात लवकर कन्फर्म करा, कारण 30 जून रात्री 11 तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही आहे. ठीक आहे, आणि यासोबत आणखीन एक छोटीशी अपडेट. लेक्चर बघण्यासाठी काही विद्यार्थ्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, एरर येतो आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजीच करायची नाही आहे, कारण विजन स्टडीवरती जे आम्ही टाइमटेबल दिलेलं आहे हे 1 जुलैपासूनचं दिलं आहे, त्यामुळं आत्तापर्यंत जे काही आणखीन आपल्याकडे 2-3 दिवस जे आहेत तर त्यामध्ये आमचं फक्त एक ट्रायल एरर सुरू राहणार आहे. त्यामुळं 1 जुलैनंतर तुम्हा सगळ्यांना अगदी फ्लोमध्ये लेक्चर्स बघता येतील, तर यासाठीच आमची सगळी तयारी सुरू आहे. तर तुम्ही अजिबात काळजी वगैरे काही करू नका की लेक्चर दिसत नाही आहे किंवा प्ले होत नाही आहे, तर असं काही होणार नाही. सध्या अगदी फक्त ट्रायलच सुरू आहेत, कारण आपल्या पोर्टलवरती जसं मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांचा नंबर हा वाढत चालला आहे, तर त्यामुळं असे छोटे मोठे एरर्स तुम्हाला सध्या दिसत आहेत. पण हे सगळे एरर किंवा तुमचे जे प्रॉब्लेम आहेत हे या येत्या 2-3 दिवसांमध्ये हे सॉल्व्ह होतील, म्हणजे तुम्ही 1 जुलैपासून सगळे लेक्चर्स फ्लोमध्ये बघाल. ठीक आहे, जसं की तुम्हाला ऑलरेडी टाइमटेबल दिलेलं आहे ते टाइमटेबल 1 जुलैपासूनचं आहे, त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला त्यानंतर अगदी फ्लोमध्ये सगळे लेक्चर्स बघता येतील. सध्यासुद्धा आम्ही काही लेक्चर्स हे अवेलेबल करून देतो आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जर बघायला काही प्रॉब्लेम आला तर अजिबात काळजी करायची नाही, 1 जुलैपासून तुम्हाला सगळे लेक्चर्स व्यवस्थितपणे दिसतील. तर म्हणूनच विद्यार्थ्यांना असं कुठली अडचण येऊ नये, आणि इतर विद्यार्थ्यांसाठी म्हणून सध्याच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये, तर म्हणून आम्ही 30 जूनला रात्री 11 सगळे ॲडमिशन्स क्लोज करतो आहे. ठीक आहे, तर ही एक छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती. आम्ही सध्या ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये थोडंसं बिझी असल्यामुळं तुम्हा सर्वांना काही रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही आहे, पण तरीसुद्धा ते रिप्लाय तुम्हाला या 2-3 दिवसांमध्ये मिळायला सुरू होतील, म्हणजे तुम्हाला जर काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तो व्यवस्थितपणे सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर याच काही अपडेट्स तुम्हाला द्यायच्या होत्या. आता आपण आपल्या आजच्या करंट अफेअर्स सेशनकडे वळू, ज्यामध्ये आपण मे 2019 हा इन डिटेलमध्ये कव्हर करतोय. तर आजच्या लेक्चरमधली आपली पहिली न्यूज ती म्हणजे हे चक्रीवादळ तुम्हाला माहिती असणार आहे, बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं. ओडिशापासून ते पश्चिम बंगाल राज्यापर्यंत ते जाऊन पोहोचलं. जवळपास 120 किलोमीटर पर आवर ते 130 किलोमीटर पर आवर अशी त्याची स्पीडसुद्धा होती. ते पुढं जाऊन थोडंसं कमी स्पीडमध्ये सुद्धा झालं आणि 70 ते 80 किलोमीटर वेगाने ते कोलकातामध्ये जाऊन पोहोचलं. पुढं जाऊन ते बांगलादेशमध्ये सुद्धा रवाना झालं. तर हे जे चक्रीवादळ होतं ते म्हणजे फोनी. आता याचं प्रोनाऊन्स जे आहे तो फोनी असा होतो, पण त्याचं स्पेलिंग हे FANI असंच आहे, म्हणजे त्याचं स्पेलिंग फानी असं सुद्धा होईल, पण त्याचा प्रोनाऊन्स फोनी म्हणून केला जातो. हा एक उर्दू भाषेतला वर्ड आहे, ज्याचा अर्थ घातक किंवा साप म्हणून सुद्धा आहे. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला एक्झाममध्ये आयोगाकडून याच्यावरती असा क्वेश्चन येऊ शकतो की फोनी जे चक्रीवादळ आलं होतं तर त्याला नाव कोणत्या देशाकडून देण्यात आलं, किंवा फोनी या शब्दाचा अर्थ काय. तर फोनी शब्दाचा अर्थ तर तुम्हाला समजला, घातक किंवा साप असा त्याचा अर्थ होतो. उर्दू भाषेतला तो एक शब्द आहे. आता याला नाव हे बांगलादेशकडून सुचवण्यात आलं होतं, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आता आपण या जर वादळाबद्दल जर आणखीन इन डिटेलमध्ये बघितलं तर वादळामुळं तर भरपूर असं नुकसान झालेलंच आहे. कोलकाता विमानतळ बंद होतं किंवा बऱ्याचशा रेल्वेगाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा झाला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे तापमान कमी तुम्हाला जाणवलं असणार आहे काही दिवसांपूर्वी, किंवा जो उन्हाळा होता तो थोडासा कमी जाणवत होता, तर त्यालासुद्धा रिझन हे
फोनी वादळच होता. आता वादळ आणि तापमानाचा नेमका काय संबंध किंवा चक्रीवादळ कुठल्या कुठल्या प्रकाराचे असतात हे सगळं आपण इन डिटेलमध्ये बघू, कारण या न्यूजवरती आधारित ज्योग्राफीमध्ये किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मध्ये डायरेक्टली क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा ह्याचं नाव कसं आपण देण्यात आलं हे इन डिटेलमध्ये बघू. तर एक नाव ठेवण्याची, वादळांना नावं देण्याची एक पद्धत आहे. 1953 पासून अटलांटिक क्षेत्रामध्ये जी चक्रीवादळ येतात तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा नावं देण्यास सुरुवात झाली. हिंदी महासागरामध्ये एकूण 8 असे वेगवेगळे देश आहेत की ज्यांच्यामधून चक्रीवादळांना नावं दिली जातात. जसं की 2004 पासूनच ही व्यवस्था एक सुरू झाली आहे, भारताकडूनच या व्यवस्थेची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका, तर या 8 देशांकडून चक्रीवादळांसाठी वेगवेगळी नावं सुचवण्यात आली आणि तीच नावं रोटेशनमध्ये दिली जातात. जसं की बांगलादेशकडून ओनील, ओग्नी, निशा, गिरी, हेलन अशी नावं ही बांगलादेशकडून देण्यात आली. भारताकडून सुद्धा अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू, तर अशी वेगवेगळी 8 नावं देण्यात आली. मग आता जे काही आत्ताचं वादळ होतं ज्याला नाव फानी देण्यात आलं तर ते बांगलादेशकडून देण्यात आलं होतं. यानंतर जे वादळ येईल आपल्या हिंदी महासागरामध्ये त्याला भारताकडून नाव देण्यात येईल आणि पुढचं नाव असणार आहे वायू. त्यानंतर जे पुढचं वादळ येईल त्याला मालदीवजकडून नाव देण्यात येईल आणि ज्याचं नाव असणार आहे हिका. ठीक आहे, याच सिक्वेन्समध्ये नावं दिली जातात. तर भारताकडून जी वेगवेगळी 8 नावं ही या टेबलमध्ये देण्यात आली ही तुम्ही व्यवस्थितपण लक्षातच ठेवायची, इवन पाठच करायची, कारण यावरती सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, आता फोनी या शब्दाचा अर्थ आपण बघितला तर त्याचा अर्थ हा साप किंवा घातक असा होतो. उर्दू भाषेतला एक शब्द आहे हा. वादळांचा जर आपण विचार केला ना तर वादळांचे 2 मुख्य प्रकार असतात. एक जे असतं ते असतं शीतोष्ण आणि दुसरं आहे उष्ण. तर हे चक्रीवादळांचे 2 प्रकार पडतात. आणि आपलं हे जे फोनी वादळ होतं तर ते शीतोष्ण या चक्रीवादळाच्या प्रकारामध्ये येतं आणि म्हणूनच महाराष्ट्रामधले जे तापमानामधला बदल होता हा तुम्हाला जाणवला असेल. ठीक आहे, आता हे चक्रीवादळ नेमकं तयार कसं होतं तर ज्यावेळेस समुद्रामध्ये ना असं शीत कटिबंधातून थंड हवा येते तशीच हवा ही जर उष्ण कटिबंधातून आली तर जे हवा जिथं एकत्र येते तर त्या भागामध्ये समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि यालाच आपण वादळ म्हणून संबोधतो. तर असं हे फोनी नावाचं वादळ, ज्याला नाव हे बांगलादेशकडून सुचवण्यात आलं, अशीच वेगवेगळी नावं आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवायची, कारण आपल्याला राज्यसेभेच्या मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मध्ये ज्याच्यामध्ये ज्योग्राफी आहे तिथं हा क्वेश्चन बनू शकतो. सोबतच ज्या एक्झाममध्ये ज्योग्राफी हा विषय आहे तिथं आपल्याला हा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, चक्रीवादळाला जगभरामध्ये वेगवेगळी नावं आहेत, प्रदेशानुसार त्यांची नावं दिली जातात. जसं की अटलांटिक महासागर किंवा कॅरेबियन समुद्र, पूर्व पॅसिफिक समुद्र या भागामध्ये जी चक्रीवादळ येतात त्यांना हरिकेन या नावाने ओळखलं जातं. हिंदी महासागरामध्ये आपण त्याला सायक्लॉन या नावाने ओळखतो. पॅसिफिक समुद्राचा पश्चिमेचा भाग म्हणजेच चिनी समुद्र, तर तिथं आपण त्यांना टायफून या नावाने ओळखतो. तर ही सुद्धा नावं लक्षात ठेवायची. मॅच द पेअरमध्ये डायरेक्टली असा क्वेश्चन येऊ शकतो, एका बाजूला तुम्हाला अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि चीन समुद्र असं देतील आणि दुसऱ्या बाजूला टायफून, सायक्लॉन आणि हरिकेन अशी नावं देतील. तर तुम्हाला त्या पेअर मॅच करते आल्या पाहिजेत. अटलांटिक महासागर म्हटलं की हरिकेन, हिंदी महासागर सायक्लॉन आणि पॅसिफिक समुद्र किंवा चिनी समुद्राला टायफून. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. या लेक्चरची PDF तुम्ही विजन स्टडीच्या न्यूज सेक्शनमधून जाऊन डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी हेल्प होईल. ओके, पुढच्या अशाच इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण येऊ. ही न्यूज एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. एन्व्हायरमेंटमध्ये डायरेक्टली आपल्याला भारतामधला तरी जे काही वनक्षेत्र आहे यावरती आधारित क्वेश्चन्स येतात, तर हाच डेटा आज आपण इथं कव्हर करू. आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातील हे अशाच पद्धतीचे असतात हे तुम्ही लक्षातच ठेवा. एक नुकताच रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला ज्याला नाव ग्लोबल फॉरेस्ट वॉच असं देण्यात आलं होतं. हा रिपोर्ट नासाच्या जे काही उपग्रह आहेत किंवा सॅटेलाईट जे आहेत तर सॅटेलाईट्समधून ज्या इमेज कॅप्चर करण्यात आल्या तर त्यांचा अभ्यास करून अमेरिकेच्या वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटकडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आणि ज्याला नाव ग्लोबल फॉरेस्ट वॉच असं देण्यात आलं आहे, ज्यामध्ये भारतातलाच आणि इतर वेगवेगळ्या देशांचा असा डेटा एकत्र करण्यात आला, ज्यामध्ये वनक्षेत्र किती होतं, आता सध्या किती आहे, त्याच्यामध्ये किती टक्क्यांनी घट झाली किंवा वाढ झाली हे सगळं सांगण्यात आलं आहे. तर 2014 ते 2018 या 5 वर्षांचं जर आपण भारताची जर आकडेवारी बघितली तर त्यामध्ये जवळपास
1,25,000 हेक्टर जंगल हे आपल्या भारतातून नष्ट झालेलं दिसत आहे. ठीक आहे, तर ही आकडेवारी अतिशय गंभीर आहे आणि आयोगसुद्धा आपल्याला अशाच आकडेवारींवरती मुद्दाम क्वेश्चन विचारणार, कारण पर्यावरणासंबंधित किती तुम्ही जागृत आहात हे सुद्धा चेक करायचं आहे, सोबत तुम्ही अशा न्यूजला किती सिरियसली घेता हे सुद्धा आयोगाला बघायचं असतं. तर म्हणून हा डेटा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. 2009 ते 2013 पर्यंत भारताने जेवढं जंगल क्षेत्र गमावलं होतं तर त्याच्यापेक्षासुद्धा 36% हे जे काही आकडेवारी आहे ही जास्त आहे. म्हणजे जे 2009 ते 2013 पर्यंतचं जे काही भारताने जंगल क्षेत्र गमावलं होतं त्यापेक्षा 36% हे जे काही आकडा आहे 1,25,000 हेक्टर, तर हा 36% जास्त आहे. म्हणजे आपल्याला यातून एक गोष्ट लक्षात येईल की भारतामध्ये जे जंगल नष्ट होण्याचं प्रमाण आहे हे वाढतच चाललं आहे आणि ते आता 2009 ते 2013 पर्यंतच्या प्रमाणाच्या 36% पोचलं आहे. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये 2016 साठी 2017 साठी वेगवेगळी आकडेवारी देण्यात आली आहे. जसं की 2016 चा आपण जर विचार केला तर 30,936 हेक्टर जंगल हे नष्ट झालेलं आहे. 2017 मध्ये 29,563 हेक्टर जंगल्स हे भारतातून नष्ट झालेले आहेत. 2009 आणि 2013 याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 2009 पासून 2013 पर्यंत एकूण 77,963 हेक्टर जमीन किंवा जंगल क्षेत्र हे भारतातून नष्ट झालं होतं. 2004 ते 2008 म्हणजे आधीचे जर आपण 4 वर्ष जर बघितले तर त्या दरम्यान 87,350 हेक्टर जंगल क्षेत्र हे भारताने गमावलं होतं आणि तेच आता आकडेवारी 2014 ते 2018 साठी एक्झॅक्ट नंबर हा 1,22,748 इतका आहे. 1,22,748 हेक्टर जंगल हे भारतातून नष्ट झालं आहे. ठीक आहे, आता जंगल क्षेत्र नष्ट होणारा भारत काय असा एकमेव देश नाही आहे. बरेचसे असे देश आहेत की ज्याच्यामधून जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती नष्ट होत चाललं आहे, ज्याच्यामध्ये ब्राझील आहे, इंडोनेशिया, कॉंगो, कोलंबिया, बोलेव्हिया, तर हे जे देश आहेत तर याच्यामधून जवळपास त्यांच्या जंगल क्षेत्राच्या 2/3 म्हणजे जवळपास 66% जंगल क्षेत्र हे आता सध्या नष्ट झालेलं दिसत आहे. आणि हा सगळा डेटा किंवा हे सगळं अभ्यास करण्याचं काम हे आपण नासाच्या इमेजच्या माध्यमातून केलेलं आहे. नासाच्या सॅटेलाईटमधून जे इमेज कॅप्चर झाल्या होत्या तर त्यानुसार अमेरिकेच्या वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये ही भयानक आकडेवारी आहे. ठीक आहे, आता हे जंगल क्षेत्र कमी होण्यासाठी बरेचसे रिझन आहेत, ज्याच्यामध्ये खाणकाम आहे, वृक्षतोड होते किंवा शेतजमिनीसाठी जमीन वापरली जाते किंवा जे काही शहरं होतात विकसित, तर ह्याच्या सगळ्या कारणांमुळं जंगल क्षेत्र तर नष्ट होत चाललं आहे. आता जंगल क्षेत्र कमी झालं की कार्बन डायऑक्साईड वाढणार हे एकमेकांशी संलग्न आहेत. आपण जर 2017 पर्यंत कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं प्रमाण जर बघितलं तर 2013 आकडेवारीचं आणि 2017 आपण जर कंपॅरिझन केलं तर 2017 मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 101 ते 250% वाढलं आहे. ठीक आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे किती मोठ्या प्रमाणात वाढतं आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि हे सगळं जंगल क्षेत्राचं प्रमाण कमी झाल्यामुळंच होतं आहे, त्यामुळे आपल्याला जंगल संवर्धनासाठी म्हणून भरपूर असे कायदे बनवणं गरजेचं आहे किंवा त्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. इवन ब्राझीलमध्ये सध्या 2002 आपण जर तुलना केली तर ब्राझील आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये तिथलच्या जंगल क्षेत्राच्या 71% जंगल क्षेत्र हे नष्ट झालेलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी भयानक आकडेवारी आपल्याला या रिपोर्टमध्ये आली होती. हा रिपोर्ट लक्षातच ठेवायचा आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉच आणि जो वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तयार करण्यात आला. ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज जी आपल्या इस्रोशी संबंधित आहे. भारताचं जे चंद्रयान 2 असणार आहे तर ते कधी प्रक्षेपित होईल याच्याबद्दलची माहिती ही इस्रोकडून प्रकाशित करण्यात आली. 9 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान आपल्या चंद्रयान 2 ही जी काय आपली चंद्रावरची जी मोहीम असणार आहे तर ती 9 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान आयोजित केली जाईल असं इस्रोकडून जाहीर करण्यात आलं. या मोहिमेमध्ये बरेचसे वेगवेगळे चेंजेस करण्यात आलेत, कारण ही मोहीम ही 2017 पासून पेंडिंगमध्ये होती. 2017 ती पुढे पोस्टपोन होऊन 2018 मध्ये गेली, त्यानंतर ती आता 2019 मध्ये आली. 2019 मध्ये 9 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान हे चंद्रयान 2 हे प्रक्षेपित केलं जाईल. आता या चंद्रयान 2 मध्ये पहिल्यांदाच आपण लँडर आणि रोवर यांचा वापर करतो आहे. चंद्रयान 1 जे होतं जे 2008 मध्ये कम्प्लीट झालं होतं तर त्यामध्ये आपण लँडर आणि रोवरचा वापर केला नव्हता. आपण पहिल्यांदाच लँडर आणि रोवरचा वापर करतो आहे. लँडर जे असणार आहे त्याचं नाव आहे विक्रम आणि रोवर जे आहे त्याचं नाव असणार आहे प्रज्ञान. तर ही नावं लक्षातच ठेवायचीत. आपल्याला
ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा याचा जो या न्यूजचा जो वापर आहे आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 4 मध्ये होणार आहे, जिथं आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. तर तिथं हमखास इस्रोवरती क्वेश्चन्स येतातच, त्यामध्ये लँडर रोवर ह्या ज्या संकल्पना आहेत किंवा हे चंद्रयान 2 शी संबंधित जर काही क्वेश्चन आला तर असा एखादा डायरेक्टली क्वेश्चन येईल की लँडरचं नाव काय होतं, रोवरचं नाव काय होतं, तर लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान. ठीक आहे, आता हे जे चंद्रयान असणार आहे तर ही आपली अशी दुसरी मोहीम आहे. या मोहिमेच्या अंतर्गत चंद्रावरती आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपण उतरत आहे, जिथं सध्या तरी कुठल्याही इतर देशांचा लँडर उतरलेला नाही आहे. इस्रोच्या सांगण्यानुसार या भागामध्ये जमीन जी आहे तर ती मृदू आहे असं इस्रोचे चेअरमॅन डॉक्टर के सिवन यांनी सांगितलं आहे. आता ही जी मोहीम असणार आहे तर यामध्ये वेगवेगळे संशोधनचे भाग असतील, जसं की चंद्रावरती कुठली कुठली खनिजे आढळतात का किंवा वेगवेगळे रिसोर्सेस आहेत का, तर हा अभ्यास करण्यासाठी ही चंद्रयान दुसरी मोहीम असणार आहे. या मोहिमेचे आपण जर काही वैशिष्ट्य बघितली तर चंद्रयान 2 चं वजन जवळपास 3290 किलो इतकं असणार आहे. या चंद्रयान 2 मध्ये ज्यावेळेस चंद्राच्या कक्षेमध्ये आपण जाऊ त्यावेळेस ऑर्बिटर हे लँडरपासून वेगळं होईल, त्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीवरती जाईल आणि जमिनीवरती उतरल्यानंतर तिथून रोवरसुद्धा वेगळं होणार आहे. हे जे रोवर आहे तर याला जवळपास 6 पाय असतील आणि ज्याचं वजन 20 किलोपर्यंत असणार आहे. रोवरचा वापर हा चंद्रावरती फिरण्यासाठी किंवा मूव्ह होण्यासाठी होणार असतो. यावेळेस या रोवरवरती सौर ऊर्जेवरती चालणारं उपकरण असणार आहे, कारण लास्ट टाईम जी आपली चंद्रयान मोहीम 1 जी होती चंद्रयान 1 तर हे 2008 मध्ये आपण सुरू केली होती, मात्र ती 2009 मध्येच आपल्याला थांबवावी लागली आणि त्यावेळेस आपल्याला इंधनची कमतरता जाणवली होती. तर म्हणून यावेळेस तसं काही होऊ नये, कारण ही मोहीम 2 वर्ष चालणार आहे असं इस्रोने जाहीर केलं आहे. तर म्हणून त्यावरती रोवरवरती सौर उपकरण बसवण्यात आलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवायची, कारण आपल्याला मल्टीलाईनर क्वेश्चनमध्ये बरेचसे क्वेश्चन्स येतील ज्याच्यामध्ये बरेचशी अशी विधानं दिली जातील. या आपल्या चंद्रयान मोहीम 2 बद्दल भरपूर इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितली. प्रत्येक सांगितलेली ओळ ही अतिशय महत्त्वाची होती, यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. ठीक आहे, पुढच्या अशाच इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण येऊ. हे न्यूज एका कायद्याशी संबंधित आहे. हा कायदा रशियामध्ये बनवण्यात आला इंटरनेटच्या वापरावरती थोडीशी एक मर्यादा ठेवण्यासाठी, किंवा आपला डेटा चोरला जाऊ नये, किंवा जे इतर बाहेरच्या देशांच्या सर्व्हर्सवरती जी माहिती पुरवली जाते तर ती माहिती चोरीला जाऊ नये किंवा नागरिकांच्या माहितीवरती देखरेख ठेवता यावी, तर यासाठी म्हणून एक कायदा पारित करण्यात आला. आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नागरिकांच्या हितासाठी म्हणून एक कायदा मंजूर केला आहे. आणि असा कायदा बनवणारा रशिया हा जगातला पहिलाच देश बनला आहे, त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. आपल्याला तलाठी किंवा गटक एक्झाममध्ये डायरेक्टली असा एक क्वेश्चन येऊ शकतो की जगातला असा पहिला देश कुठला की ज्यांनी इंटरनेटवरती आधारित एक कायदा बनवला आहे, किंवा परदेशी सर्व्हरपासून नागरिकांची माहिती दूर ठेवण्यासाठी एक कायदा बनवला, तर तो देश असणार आहे रशिया. ठीक आहे, तर हीच माहिती तुम्ही फक्त लक्षात ठेवा की असा एक कायदा रशियाने बनवला आहे की ज्या कायद्याचा वापर हा तिथलच्या नागरिकांच्या हितासाठी होणार आहे. जी माहिती ही इतर देशांमध्ये पुरवली जाते तर त्या माहितीवरती देखरेख ठेवण्यासाठी म्हणून एक कायदा बनवण्यात आला आणि तो बनवणारा देश म्हणजे रशिया. ठीक आहे, तर रशियाची राजधानी ती आहे मॉस्को आणि रशियामध्ये कुठली करन्सी चालती हे तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ओके, तर आजचा तुम्हाला एकदम सिम्पल क्वेश्चन आहे की रशियामध्ये जी करन्सी वापरली जाते, चलन वापरलं जातं, त्याचं नाव काय. ठीक आहे, पुढच्या न्यूजकडे आता आपण येऊ. दुबईमध्ये एक जगातलं सगळ्यात मोठं सौर ऊर्जा पार्क बनवण्यात येणार आहे, जे जगातलं सर्वात मोठं असणार आहे. दुबईचे जे सध्याचे युवराज आहेत किंवा तिथलचे जे प्रिन्स मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम, तर यांच्या नावावरती आधारित सौर ऊर्जा पार्क हे जगातलं सगळ्यात मोठं असणार आहे, ज्याच्यासाठी 95,200 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. आणि यात सौर ऊर्जेचा वापर करून जवळपास 13 लाख घरांना वीज पुरवली जाईल. आता या प्रकल्पाचं काम तर ऑलरेडी सुरू झालेलं आहे, 2030 पर्यंतचं काम पूर्ण होईल आणि ज्यावेळेस काम पूर्ण होईल ते जगातलं सगळ्यात मोठं सौर ऊर्जा पार्क असणार आहे. सध्याचं जे सगळ्यात मोठं सौर ऊर्जा पार्क आहे ते चायनामध्ये आहे. चायनामध्ये जे सौर ऊर्जा पार्क आहे त्याची कॅपॅसिटी 1,547 मेगावॉट ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मिती इतकं आहे. जर हे 2030 मधलं आपण जर दुबईमधलं सर्वात मोठं ऊर्जा पार्क बघितलं तर याची जी काही वीज निर्मिती करण्याची क्षमता असणार आहे ती 5,000 मेगावॅट इतकी असणार आहे. सध्याचं जे जगातलं सगळ्यात मोठं
सौर ऊर्जा पार्क आहे चायनामध्ये, त्याची कॅपॅसिटी 1547 मेगावॅट इतकीच आहे, आणि आपण जर कंपॅरिझन केलं तर जवळपास 3 पटीने जास्त हे दुबईमधल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या सौर ऊर्जा पार्कमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट व्यवस्थित पण लक्षात ठेवा. या न्यूजवरती आधारित डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पर्यावरणाशी संबंधितसुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे, ज्योग्राफी संबंधितसुद्धा आहेच, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा हा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आणि आपण ज्यावेळेस असा विचार करू की सौर ऊर्जा पार्क ज्यावेळेस हे कम्प्लीट होईल त्यानंतर त्यामधून जी वीज निर्मिती होईल आणि त्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार का, तर यस. कारण ज्यावेळेस आपण अशा प्रकारची सौर ऊर्जा वापरतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचे जे उत्सर्जन आहे हे कमी होणार आहे, आणि हे प्रमाण जवळपास वर्षाला 65 लाख टनांनी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणारं असणार आहे. तर त्यामुळं हा प्रकल्प ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. 2030 मधला एक सगळ्यात मोठं पाऊल असणार आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज आपण बघू. ही न्यूज घाना या देशाशी संबंधित आहे. घाना एक आफ्रिकन देश आहे आणि ज्याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी ड्रोन सर्व्हिस सेवा किंवा ड्रोन वितरण सेवा ही सुरू करण्यात आली. आता ही ड्रोन सेवा ही वैद्यकीय क्षेत्राशी मर्यादित असणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला समजा रक्त पुरवठा करायचा आहे, लसीकरण करायचं आहे, तर ह्या गोष्टी वितरित करण्यासाठी म्हणून ही ड्रोन सेवा असणार आहे, जी जगातली सगळ्यात मोठी बनेल. ठीक आहे, घानाचे राष्ट्राध्यक्ष नाना काउफो एल्डो यांनी ही सेवा सुरू केली. देशातल्या जवळपास 500 वेगवेगळ्या केंद्रांमधून 80 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ही सेवा गावांमध्ये पुरवली जाईल. ज्या ठिकाणी ज्यावेळेस ट्रान्सपोर्टचा काही प्रॉब्लेम येतो आहे किंवा आपण ट्रॅडिशनल वेमध्ये आपण तिथं पोहोचू शकत नाही, तर अशा ड्रोन सेवाचा तिथं वापर केला जाईल, आणि जगातली ही सगळ्यात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा असणार आहे. ठीक आहे, घाना हा एक पश्चिम आफ्रिकेतला गिनीच्या अखातामधला आणि अटलांटिक महासागरामध्ये असलेला एक देश आहे. घानाची राजधानी ही 11 अशी आहे आणि घानाचं चलन हे सेडी असं आहे. ठीक आहे, तर त्याचं चलन आणि राजधानी हे लक्षात ठेवा. घानाची राजधानी 11 आणि घानामधलं जे चलन आहे ते आहे सेडी. ठीक आहे, आता या न्यूजवरती ना एक ज्योग्राफीमध्ये क्वेश्चन बनू शकतो, असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चनसुद्धा इथं दिलेला आहे. घाना या देशातून विषववृत्त जाते हे विधान योग्य आहे की अयोग्य? मग आपल्याला विषववृत्त कुठल्या कुठल्या देशांमधून जाते हे माहिती पाहिजे, कारण बरेचसे जे देश आहेत हे साऊथ आफ्रिकन देश आहेत जिथून हे विषववृत्त जातं किंवा इक्वेटर जातं, तर त्यामध्ये घाना येईल का? तर नाही, घाना या देशामधून आपलं इक्वेटर किंवा विषववृत्त जात नाही. विषववृत्त हे 13 देशांमध्ये जातं. त्यामध्ये आपण जर इथं या डायग्रॅममध्ये बघितलं तर पहिला देश आहे इक्वॅडोर, दुसरा देश आहे कोलंबिया, तिसरा हा ब्राझील, त्यानंतर चौथा देश आहे गॅबॉन, अगेन इथं साऊथ आफ्रिकन देश किंवा आफ्रिकन देश आहे हा, पाचवा आहे कॉंगो, त्यानंतर सहावा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, सातवा देश आहे युगांडा, आठवा देश आहे केनिया, नववा देश आहे सोमालिया, दहावा मालदीवची ही बेटं, 11वा आहे इंडोनेशिया आणि 12वा आहे किरीबाती. 13वा देश इथं अगेन एक साऊथ आफ्रिकेच्या शेजारच्याच बेटांचा समूह, तो आहे सॅओ टोम आणि प्रिन्सिप. ठीक आहे, तर या देशांची यादी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर या न्यूजवरती आधारित कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे सुद्धा इथं प्रियांका मॅमनी आपल्यासाठी बनवून ठेवलं आहे, तर याच्याबद्दल नक्कीच त्यांचे आभार. आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक अशा आर्टिकल्सवरती आधारित कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतील हे स्वतःच्या स्वतः ॲनालाइज करायला शिका किंवा स्वतः बनवायला शिका, म्हणजे तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकाल. ठीक आहे, पुढच्या महत्त्वाच्या न्यूजकडे आपण येऊ. किर्गिस्तानमध्ये ना नुकतंच एक SCO ची संरक्षण मंत्री परिषद आयोजित झाली. SCO ची म्हणजेच शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनची ती संरक्षण मंत्री परिषद होती, ज्यामध्ये आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी भाग घेतला होता. आता हे SCO ची संरक्षण मंत्री परिषद ही किर्गिस्तानमध्ये सुद्धा कुठल्या शहरामध्ये झाली आणि SCO बद्दलची इन्फॉर्मेशन ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय संघटना हा विषय आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आहेच, आणि सोबतच ज्या सगळ्या इतर एक्झाम्स आहेत तिथंसुद्धा आंतरराष्ट्रीय संघटनांवरती आधारित क्वेश्चन्स बनतात, त्यामध्ये SCO म्हणजेच शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, ज्याचं हेड ऑफिस चायनामध्ये आहे बीजिंग या ठिकाणी, चायना हा त्याचा एक संस्थापक देश आहे. भारताला नुकतंच 2017 या SCOचं एक पूर्ण सदस्यत्व मिळालं आहे. यामध्ये चीन आहे, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, त्यानंतर ताजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत
आणि पाकिस्तान या देशांचा या एस सी ओमध्ये समावेश होतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एस सी ओचं पूर्ण सदस्यत्व 2017 मिळाले. ठीक आहे, तर तुम्हाला आणखीन एक छोटासा होमवर्क आहे की तुम्ही या किर्गिस्तान, कझाकिस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या प्रत्येक देशाच्या राजधान्या कुठल्या आहेत, तिथं कुठलं चलन वापरलं जातं आणि ते मॅपमध्ये कुठं आहेत हे देश तुम्ही व्यवस्थितपणे बघा. ठीक आहे, आता आपण ही जर परिषद बघितली तर परिषद ही किर्गिस्तानमध्ये आयोजित केली होती. किर्गिस्तानची राजधानी आणि किर्गिस्तानमधलं सगळ्यात मोठं शहर तर या ठिकाणी त्याचं आयोजन केलं होतं. तर तुम्हाला हे सर्चच करायचं आहे की किर्गिस्तानची राजधानी कुठली. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे बघा, नोट डाऊन करा, कारण हे जे आपले देश आहेत तर यांवरती आधारितसुद्धा आयोगाने क्वेश्चन्स विचारलेत. ओके, पुढच्या न्यूजकडे आता आपण येऊ. आय सी सीकडून नुकतेच क्रमवारी प्रकाशित करण्यात आली, ज्यामध्ये आय सी सीकडून कसोटीसाठी, वन डेसाठी आणि T20 वेगवेगळे देश कुठल्या स्थानावरती आहेत हे प्रकाशित करण्यात आलं. तर त्यांच्या ताज्या आकडेवारीनुसार भारत हा कसोटीमध्ये पहिल्या स्थानावरती आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावरती आहे. दुसरा क्रमांक लागतो ते म्हणजे न्यूझीलंडचा. आपण जर ODI म्हणजेच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा जर विचार केला तर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे इंग्लंड. ठीक आहे, आणि T20 जर आपण विचार केला तर त्यामध्ये पाकिस्तान हा देश पहिल्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पाचवा क्रमांक लागतो भारताचा. पहिल्या क्रमांकावरती पाकिस्तान, दुसऱ्या क्रमांकावरती आहे दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या क्रमांकावरती इंग्लंड, चौथा क्रमांक ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमांकावरती आहे भारत. तर हे ICC T20 रँकिंग झाले, ज्याच्यामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. कसोटीमध्ये आपण पहिल्या स्थानावरती आहे, ODIमध्ये आपण दुसऱ्या स्थानावरती आहोत. आपण जर ICCबद्दल जर विचार केला तर ICCची स्थापना ही 1909 झाली होती. ICCची स्थापना करताना इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असं त्याचं नाव होतं. 1989 त्याचं नाव बदलण्यात आलं आणि ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं त्याचं नाव 1989 झालं. ICCचं हेड ऑफिस हे दुबईमध्ये आहे, UAE या ठिकाणी. ICCमध्ये सध्या 105 सदस्य संघ आहेत आणि ज्याच्यामध्ये 1200 देश आहेत की ज्यांना पूर्ण सदस्यत्व मिळालं आहे, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कसोटी खेळतात. ठीक आहे, ICC दर 4 एकदा हे ODI वर्ल्ड कपचं आयोजनसुद्धा करते. 1975 सगळ्यात पहिल्यांदा एक दिवसीय सामन्यांसाठी म्हणजे ODIसाठी वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं. ठीक आहे, तर आता इथून पुढं आपण काही ज्या चर्चेतल्या व्यक्ती होत्या की ज्यांना पुरस्कार मिळाले किंवा त्यांना काही अपॉइंटमेंट मिळाली तर त्या व्यक्ती आपण बघू. तर त्यातले व्यक्ती आहेत ते म्हणजे रहीम स्टर्लिंग. तर रहीम स्टर्लिंग यांना फुटबॉल रायटर्स असोसिएशनचा 2019 फुटबॉलर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता फुटबॉल रायटर्स असोसिएशन म्हणजेच FWA ही एक अशी संघटना आहे किंवा अशी एक संस्था आहे की जी फुटबॉलबद्दल इंग्लिशमध्ये आर्टिकल्स लिहिते किंवा जे पत्रकार आहेत, प्रतिनिधी आहेत, तर त्यांच्यासाठीची एक संघटना आहे. 22 सप्टेंबर 1947 त्याची स्थापना झाली होती. फुटबॉलर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांनी 1948 सुरू केला. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि हा फुटबॉल या क्षेत्रामध्ये ब्रिटिश फुटबॉलमधला एक सर्वात जुना आणि प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार 2019 रहीम स्टर्लिंग यांना मिळाला आहे हे तुम्ही लक्षातच ठेवा. यावरती आधारित गटक किंवा तलाठी एक्झाममध्ये वन लाईनमध्ये क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे, आता या पुरस्कारावरती आधारित असा सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की केव्हापासून महिला फुटबॉलपटूंची देखील या पुरस्कारासाठी निवड केली जाते. तर याचा आन्सर असणार आहे 2018, म्हणजे गेल्या वर्षीपासूनच महिला फुटबॉलपटूला सुद्धा हा पुरस्कार दिला जाऊ शकतो किंवा या पुरस्कारासाठी निवड केली जाऊ शकते. तर असं 2018 सुरू झालं आहे. तर हा पुरस्कार एक प्रतिष्ठित पुरस्कार असल्यामुळं यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पुढच्या अशाच महत्त्वाच्या न्यूजकडे येऊ. हे व्यक्ती इस्रोचे माजी प्रमुख होते, ज्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. ते इस्रोचे माजी प्रमुख म्हणजे AS किरण कुमार, की ज्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. आता सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे काय, जसं भारताचा भारतरत्न आहे जो भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे, तर तसाच फ्रान्सचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ज्याची स्थापना ही 1802 झाली होती, नेपोलियन बोनापार्ट यांनी त्याची सुरुवात केली होती. याला शेवेलियर दी लॉर्ड नॅशनल दी ला लिगियन दी ऑनर असं म्हटलं जातं. नाव भरपूर मोठं आहे, प्रोनाऊन्स 100% चुकत असणारच आहे, पण तुम्ही फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून याला लक्षात ठेवा आणि जो मिळाला आहे AS किरण कुमार यांना. ठीक आहे, जे आपल्या इस्रोचे माजी प्रमुख होते.
आता हा पुरस्कार नेमका कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य केल्यासाठी दिला जातो? तर जसा भारतरत्न हा देशाचा मान सन्मान वाढवण्यासाठी दिला जातो, तर तसाच फ्रान्सचा सुद्धा जो त्यांच्या राष्ट्राचा मान वाढवण्यासाठी, सन्मान वाढवण्यासाठी किंवा इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध बनवण्यासाठी म्हणून जे व्यक्ती कार्य करतात, तर अशांना हा पुरस्कार दिला जातो. तर आपले इस्रोचे माजी अध्यक्ष AS किरण कुमार तर यांनी केलेल्या भारत आणि फ्रान्स दरम्यानच्या अवकाश संशोधनाच्या कार्याच्या भूमिकेसाठी म्हणून किरण कुमार यांना हा पुरस्कार दिला आहे. ठीक आहे, फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतामधले जे फ्रान्सचे राजदूत आहेत ॲलेक्झांडर जिग्लर यांनी दिल्लीमध्ये हा पुरस्कार त्यांना दिला. 2015 ते 2018 दरम्यान आपले AS किरण कुमार हे इस्रोचे अध्यक्ष होते आणि त्या दरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये जे अवकाश संशोधन आहे तर या एका नवीन रिलेशनला एक चालना मिळाली होती आणि त्या दोन देशांनी एकत्रितपणे यावरती काम केलं, तर म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा मान राखण्यासाठी फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार 1802 पासून दिला जातो. नेपोलियन बोनापार्टकडून याची सुरुवात झाली होती. मी या पुरस्काराचं नाव आणखीन एकदा घेण्याचा प्रयत्न करतो, शेवेलियर दी लॉर्ड नॅशनल दी ला लिगियन दी ऑनर. ठीक आहे, पुढच्या अशाच महत्त्वाच्या न्यूजकडे आपण येऊ आणि ते व्यक्ती आहेत मॅट्स माल्म, जे की स्वीडिश अकॅडमीचे नवे प्रमुख असतील. स्वीडिश अकॅडमी हे गेल्या वर्षीपासून किंवा त्याआधीपासून बरीचशी चर्चेमध्ये आहे, कारण नुकताच त्यांच्यावरती हॅशटॅग मी टू जी चळवळ चालू केली होती, तर त्यांच्या प्रमुखावरतीच बरेचसे आरोप होते. तर म्हणून 2018 त्यांच्याकडून जो साहित्य क्षेत्रामध्ये जे नोबेल पुरस्कार दिले जातात, तर 2018 पुरस्कार न देण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी घेतला होता. तर म्हणून ही स्वीडिश अकॅडमी ही थोडीशी चर्चेमध्ये होती. तर त्याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे मॅट्स माल्म. ओके, तर हे व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. स्वीडिश अकॅडमीबद्दल जर सांगायचं झालं तर 1786 स्वीडिश अकॅडमीची स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये एकूण 18 वेगवेगळे सदस्य असतात आणि हेच 18 सदस्य दरवर्षी साहित्य क्षेत्रामधल्या नोबेल पुरस्काराची निवडसुद्धा करतात. ठीक आहे, तर आता या स्वीडिश अकॅडमीचं हेड ऑफिस कुठं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे, तर ते आहे स्वीडनमध्ये, स्वीडनमध्ये सुद्धा स्टॉकहोम या ठिकाणी. ठीक आहे, पुढचे अतिशय महत्त्वाचे चर्चेतले व्यक्ती आपण बघू, ते आहेत बजरंग पुनिया. बजरंग पुनिया यांच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातील, कारण मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कुस्ती खेळणारे ते पहिले भारतीय मल्ल ठरलेत आणि त्यांना 2 आठवड्यामध्ये 2 सुवर्णपदक जिंकता आलेत. तर अशी कामगिरी करणारे सुद्धा ते पहिले भारतीय कुस्तीपटू ठरलेत. तर म्हणून हे व्यक्ती अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन बनेल की भारतीय मल्ल इतिहासामध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कुस्ती खेळणारे भारतीय कोण, तर ते व्यक्ती म्हणजे बजरंग पुनिया. ओके, बजरंग पुनिया यांना नुकतंच चीनमध्ये झालेल्या आशियाई खेळामध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकता आलं आणि रिसेंटली रशियाच्या विक्टर रासादिन याला त्यांनी हरवलं आणि गोल्ड मेडल मिळवलं. ठीक आहे, आणि इवन ते मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सुद्धा कुस्ती खेळणारे पहिले भारतीय ठरतील. तर म्हणून खूप चर्चेमध्ये असल्यामुळं बजरंग पुनिया यांच्यावरती डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन आलेला दिसेल. ओके, तर हे व्यवस्थितपणे व्यक्ती लक्षात ठेवा, त्यांच्या कामगिरीवरती आधारित डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन दिसू शकतो. इथून पुढे आपण काही महत्त्वाचे दिवस बघूयात. त्यातला पहिला महत्त्वाचा दिवस तो म्हणजे 1 मे. 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून तो साजरा करतोच, सोबतच हा एक आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय श्रम दिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा याला मे दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून दरवर्षी जगभरामध्ये 1 मे रोजी आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतो. 1904 ॲम्स्टरडॅम या ठिकाणी एक परिषद आयोजित झाली होती आणि तेव्हापासूनच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय श्रम दिन म्हणून आपण साजरा करतो. आता याची स्थापना ही ILOच्या माध्यमातून केली जाते. ILOकडून याचं म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून आंतरराष्ट्रीय दिन हा साजरा केला जातो. तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे की ILOच्या माध्यमातून 2019 आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम कुठली होती, तर तुम्हाला जर ती थीम माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला मृणाल मॅमनी त्यांच्या डेली MCQ लेक्चर सिरीजमध्ये 1 मेवरती आधारित क्वेश्चन विचारला होता, त्याच्यामध्ये त्यांनी थीमसुद्धा सांगितलेली आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला लगेचच थीमसुद्धा सांगता येईल. तर नक्की तुम्ही कमेंट करून कळवा की 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम काय होती. ठीक आहे, आणि ILOबद्दल जर सांगायचं झालं म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन,
तर त्याचं हेड ऑफिस आहे जिनेवा या ठिकाणी. आपण जिनेवामध्ये वेगवेगळे जे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांच्या हेड ऑफिस लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिकसुद्धा बनवली आहे, ती म्हणजे HOLOMOTO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ठीक आहे, आता इथं HO जे आहे ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, LO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, MO म्हणजे वर्ल्ड मेरीटाईम ऑर्गनायझेशन, TO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड म्हणजे स्टॅड म्हणजे युनिटॅड, आणि स्टँडर्ड फॉर ISO म्हणजेच इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर हे व्यवस्थितपणे ऑर्गनायझेशन लक्षातच ठेवा, हा शॉर्टकट तुम्ही विसरायचा नाही आहे, याला थोडंसं वारंवार रिवाइज करा, त्याचा प्रोनाऊन्स करा, म्हणजे तुम्हाला हा शॉर्टकट आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे, पुढचा असाच महत्त्वाचा एक दिवस आपण बघू आणि तो आहे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, जो आपण 3 मे रोजी साजरा करतो. आता हा दिवस साजरा करण्यामागचं कारण काय, तर पत्रकारिता किंवा पत्रकारितेचं महत्त्व आणि त्याबद्दलची जनजागृती निर्माण करणे, तर हा उद्देश म्हणून वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आपण साजरा करतो आणि तो म्हणजे 3 मे रोजी. आता 3 मे तारीखच का, कारण याच दिवशी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम ठेवण्यात आली किंवा त्या विषयावरती चर्चा करण्यात आली, एक डिक्लेरेशन साईन करण्यात आलं होतं, डिक्लेरेशन ऑफ विडहॉक या नावाने त्याला आपण ओळखतो. तर सगळ्यात पहिल्यांदा पत्रकारिताच्या संदर्भामध्ये त्याच्या स्वातंत्र्यांबद्दल किंवा त्याच्याबद्दलच्या पहिल्यांदा हक्कांबद्दल मागणी करण्यात आली होती, असा एक जाहीरनामा किंवा एक जाहीर भूमिका घेण्यात आली होती, आणि ते जे डिक्लेरेशन होतं ते म्हणजे डिक्लरेशन ऑफ विडहॉक. आणि म्हणूनच 3 मे 1991 रोजी भरलेल्या या पत्रकार परिषदेचं एक स्मरण ठेवण्यासाठी 3 मे आपण दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB म्हणून आपण त्याला ओळखतो, ज्याचं हेड ऑफिस मनिलामध्ये आहे, तर या बँकेकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली, त्याच्यासाठी काही फंड रेज करण्यात आला आहे. आता ही योजना ही आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची संदर्भात आहे. आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास ध्येयांमध्ये एक असं एक गोल आहे, ते 14वं गोल आहे, की त्या गोलमध्ये आपल्याला आपले महासागर म्हणजे आपले जे समुद्र आहेत किंवा आपले जे ओशन आहेत, तर त्यांना आपल्याला हेल्दी बनवायचं आहे, क्लीन बनवायचं आहे, किंवा ते पाण्याच्या संदर्भात असलेलं एक महत्त्वाचा गोल. तर हे गोल गाठण्यासाठी किंवा हे ध्येय मिळवण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँककडून एक योजना राबवली जाणार आहे, आणि ती योजना म्हणजे स्वस्त महासागर कृती योजना. मराठीमध्ये आपल्याला असंच एखादी लाईन दिली जाईल की स्वस्त म्हणजे हेल्दी महासागर कृती योजना, यासाठीचा लागणारा फंड किंवा याच्यासाठीचा लागणारा निधी हा खालीलपैकी कोणत्या बँकेकडून देण्यात येणार आहे किंवा ही योजना कोणती बँक राबवणार आहे, तर ती बँक म्हणजे आशियाई विकास बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकची एक नुकतीच कॉन्फरन्स आयोजित झाली होती, 52वी ती एक वार्षिक बैठक होती, जी बैठक फिजी या ठिकाणी आयोजित केली होती. याच्यामध्ये आशियाई आणि सोबतच जे काही प्रशांत महासागर क्षेत्र आहे, तर इथलचं सगळं जे काही पाणी आहे किंवा महासागर जे आहे तर त्याला स्वस्थ बनवायचं, सोबतच इथलची इकॉनॉमीसुद्धा एक सस्टेनेबल ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे शाश्वत नील अर्थव्यवस्थेकडे आपण कशी वाटचाल करू शकू, तर या संदर्भातच एक कृती योजना राबवण्याला सुरुवात झाली. 2030 सालापर्यंत जे आपण शाश्वत विकास ध्येय ठरवले त्याच्यापैकी 14वं ध्येय, तर ते गाठण्यासाठी म्हणून ADB कडून हा एक कृती योजना राबवण्यात येणार आहे. आता यासाठीचा जो काही फंड आहे किंवा याच्यासाठीचा जे काही निधी लागणार आहे तो असा आहे की 2019 ते 2024 तर या टप्प्यामध्ये जो काही प्रकल्प चालणार, तर या प्रकल्पासाठी जो निधी लागणार आहे तो जवळपास 346 अब्ज रुपये इतका आहे, त्याला आपण जर डॉलर्समध्ये कन्वर्ट केलं तर 5 अब्ज डॉलरपर्यंत ही अमाऊंट जाईल. तर एवढा मोठा निधी हा 2019 ते 2024 पर्यंत खर्च करायचा आहे. ठीक आहे, तर या दरम्यान जे आशियाई प्रांत आहे, आशियाई समुद्र आहे, प्रशांत समुद्र आहे, तर या भागामधलं जे प्लास्टिक प्रदूषण आहे ते दूर करणं, त्याच्यामुळे जे सागरी जीवनाला नुकसान झालं आहे तर त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणं, आणि सोबत सोबत नील अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करणं, तर हे ध्येय गाठण्यात आलेत. काही आकडेवारीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की जगभरामधून समुद्रामध्ये जे प्लास्टिक जातं, तर त्या प्लास्टिकपैकी जे 88 ते 95% जे प्रमाण आहे, तर ते 10 नद्यांमधूनच वाहिलं जातं, किंवा अशा 10 नद्या आहेत की ज्यांच्याकडून जे समुद्रात मिळणारं प्लास्टिक आहे ते जगाच्या 88 ते 95% आहे. त्या 10 नद्यांपैकी
आठ नद्या ह्या आपल्या एशियाई रिजनमधल्या आहेत, एशिया पॅसिफिक रिजनमधल्या आहेत. तर या मुख्य प्रदूषणाच्या स्त्रोतलाच आपण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणून एशियन डेव्हलपमेंट बँककडून हा निधी खर्च करण्यात येणार आहे. 2019 ते 2024 साठी जवळपास $5 अब्ज एवढा निधी खर्च केला जाईल आणि 2030 पर्यंत जे आपलं शाश्वत विकास ध्येयांमधलं 14वं जे गोल आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून ADB कडून हा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, तर हा जो काही प्रयत्न आहे हा कोणत्या बँकेकडून केला जाईल असा अगदी सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि जर तसा क्वेश्चन नाही आला तर आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य एक्झाममध्ये सुद्धा जे पेपर 3 आहे तिथं आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकच्या संदर्भामध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की या एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये किती सदस्य आहेत, याचं घोषवाक्य काय आहे किंवा याचं हेड ऑफिस कुठं आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँकचं हेड ऑफिस फिलिपिन्समध्ये आहे, मनीला या ठिकाणी. याचं घोषवाक्य म्हणजे फाइटिंग पॉवर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक. ठीक आहे, आणि या एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये एकूण 67 सदस्य देश आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल आपण इन डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. त्यांचा हा जो प्रकल्प आहे हा समुद्र वाचवण्यासाठी, सोबतच समुद्र हेल्दी करण्यासाठी आणि सस्टेनेबल ब्ल्यू इकॉनॉमी तयार करण्यासाठीचा आहे. ओके, पुढच्या एका अशाच इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण येऊ. ही सुद्धा एक रिपोर्टशी संदर्भात आहे, थोडे आपण आकडेवारी इथं बघूयात. ही जी काही आकडेवारी आहे ही भारत सरकारच्या जेम्स अँड ज्वेलरी निर्यात प्रमोशन काउन्सिलकडून प्रकाशित करण्यात आली, त्यालाच GJEPC असं म्हटलं जातं. तर या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये भारतातले जे हिरे होते तर त्यांची निर्यात वाढलेली आहे. भारतामधले जे कट केलेले पॉलिश केलेले जे हिरे असतात तर त्याची संपूर्ण जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. ही मागणी 2018-19 या फायनान्शियल इयरमध्ये जास्त वाढली. आता याच्यामध्ये नेमकी वाढ किती झाली तर 2017 जर आपण विचार केला, 2017-18 या फायनान्शियल इयरचा, तर त्या फायनान्शियल इयरमध्ये $146 कोटी एवढा आपण व्यापार केला होता. तोच 2018-19 या फायनान्शियल इयरमध्ये $158 कोटी पोचला. म्हणजे ही जर आपण वाढ बघितली तर लमसम एक 8% वाढ झालेली आपल्याला दिसते. एक्झॅक्ट 7.76% इतकी वाढ आपल्याला व्यापारामध्ये झालेली दिसते. ही आकडेवारी आपल्याला जेम्स अँड ज्वेलर्स निर्यात प्रमोशन काउन्सिलने दिलेली आहे. या आकडेवारीमध्ये असं पण सांगण्यात आलं की 2019 भारताने अमेरिकेच्या बाजारपेठेमधले जे मौल्यवान रत्ने किंवा दागिने आहेत तर त्याच्या मागणीच्या 16% गरज भारताकडूनच पूर्ण करण्यात आली. म्हणजे समजा अमेरिकेमध्ये 2019 या फायनान्शियल इयरसाठी 100 दागिन्यांची गरज होती तर त्यापैकी 16 दागिने हे एकट्या भारताकडूनच प्रोव्हाइड करण्यात आले, किंवा ती जी काही गरज होती 16% ही आपल्या देशाकडूनच पूर्ण करण्यात आली. तर हे जी काही आकडेवारी आहे तर ह्याचा संदर्भ आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये येऊ शकतो. आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये व्यापारामध्ये किंवा खास करून निर्यात आयात या क्षेत्रामध्ये वाढ झाली किंवा घट झाली तर ह्या कुठल्या घटकामध्ये वाढ झाली, कुठल्या पदार्थामध्ये वाढ झाली होती यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की भारतामधले जे काही दागिन्याचा व्यापार आहे, रत्नांचा व्यापार जो आहे, त्याच्यामध्ये 2018-19 या फायनान्शियल इयरमध्ये 7.76% वाढ झालेली आहे. खास करून जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये भारतातले हिऱ्यांची निर्यात वाढलेली आहे, ती जवळपास 8.33% वाढली. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज आहे. या रिपोर्टमध्ये आपण दिल्ली उच्च न्यायालयाकडून एक नवीन प्रकल्प राबवला जाणार आहे तो आपण बघू. या प्रकल्पाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून झिरो पेंडन्सी असं नाव देण्यात आलेलं आहे. झिरो पेंडन्सी म्हणजे काय तर याच्यामध्ये झिरो म्हणजे शून्य, पेंडन्सी म्हणजे काय तर प्रलंबित राहणे. तर आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जे खटले प्रलंबित होते तर त्याचा नंबर झिरो करण्यासाठी म्हणून, म्हणजे ते सगळे प्रलंबित खटले संपून टाकण्यासाठी म्हणून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रयत्न केले जातील, प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दलचीच इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालय हे आपल्या देशातलं असं एक पहिलं राज्य बनलं की ज्या राज्याने झिरो पेंडन्सी हा प्रकल्प राबवला आहे. ठीक आहे, तर ही जी काही प्रकल्प आहेत तर या प्रकल्पांमध्ये जे प्रलंबित खटले होते तर त्याचा निपटारा करण्यासाठी म्हणून या दिल्ली उच्च न्यायालयात वेगवेगळ्या आता जजांची किंवा न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल. जे काही सध्या 143 न्यायाधीश आहेत तर तो नंबर आता आणखीन वाढून त्याच्यामध्ये 43 नवीन न्यायाधीशांना अपॉइंटमेंट दिली जाईल. तर हे जे काही असं कोणत्या कोर्टाकडून, कोणत्या हायकोर्टकडून सुरू करण्यात आलं असं जर आपल्याला क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर असणार आहे दिल्ली उच्च न्यायालय. ठीक आहे,
आपल्याला असा सिंपल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की झिरो पेंडन्सी हे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाची संदर्भात आहे, तर दिल्ली उच्च न्यायालय हे नाव तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, या न्यूजमध्ये द हिंदूत असं सुद्धा सांगण्यात आलं होतं की आपल्या ज्या काही देशामधले जे पेंडिंग खटले आहेत किंवा पेंडिंग केसेस जे आहेत, तर त्यावरती जो एकूण खर्च होतो हा आपल्या न्यायिक खर्चाच्या 1.5% वाढत जातो. ठीक आहे, म्हणजे काय तर आपलं जे काही न्यायिक विभाग आहे त्याच्यावरती दिवसाला 100 रुपयाचा खर्च होत असेल, तर या प्रलंबित खटल्यांमुळं हा खर्च 100 रुपयेच न राहता तो खर्च 1.5% वाढतो. म्हणजे काय तर समजा दिवसभरामध्ये न्यायिक विभागाला 100 रुपये खर्च करायचे असतील, तर तो 100 रुपये खर्च न राहता या विलंबित किंवा प्रलंबित खटल्यांमुळं तो खर्च हा 1.5% वाढतो. तर ही न्यूज तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, झिरो पेंडन्सी म्हटलं की तुम्हाला दिल्ली उच्च न्यायालय आठवलं पाहिजे. पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज, स्पोर्ट्सशी रिलेटेड असलेली ही एक न्यूज आहे. आशियाई युवा महिला हँडबॉल स्पर्धेचं आयोजन हे 2019 ऑगस्टमधलं जयपूरमध्ये होणार आहे. ही स्पर्धा दर 2 वर्षातून एकदा आयोजित केली जाते. ही जी आशियाई युवा महिला हँडबॉल स्पर्धा जी असते त्याचं आयोजन हे 2005 सुरू करण्यात आलं आहे. आशियाई युवा महिला हँडबॉल स्पर्धा 2005 राबवण्यात येत आहे. ही स्पर्धा दर 2 वर्षातून आयोजित केली जाते. याच्या आधीची स्पर्धा ही 2017 झाली होती. ही स्पर्धा 2019 ऑगस्टमध्ये होणार आहे. आणि कुठं? तर राजस्थानमधल्या जयपूर या ठिकाणी. ठीक आहे, या स्पर्धेसाठी जवळपास 10 वेगवेगळे देश सहभागी होतील. गेल्या वर्षी ही स्पर्धा दक्षिण कोरियाने जिंकली होती, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला असे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, एखादी स्पर्धा ही जरी येणार असेल किंवा होऊन गेली असेल तर आपल्याला विचारलं जातं की या आधीच्या स्पर्धेचे विजेते कोण होते, तर तो देश होता दक्षिण कोरिया किंवा साऊथ कोरिया. ठीक आहे, या स्पर्धेविषयी जर आणखीन सांगायचं झालं तर ह्या स्पर्धेचं आयोजन हे आशियाई हँडबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला या न्यूजमधून एक सिंपल क्वेश्चन आहे, आशियाई हँडबॉल महासंघाचं हेड ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण येऊ. अरुणाचल प्रदेशमध्ये ना एक सापाची एक नवीन प्रजाती सापडली. ही प्रजाती पहिल्यांदाच आढळलेली. या प्रजातीला पीट वायपर म्हणून ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेशमध्ये अशा प्रकारची पहिल्यांदाच प्रजाती सापडली आहे. याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही रशियन जर्नल ऑफ हॅरपॅटॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. हॅरपॅटॉलॉजी म्हणजे काय तर सापांचा अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे, हे जे काही शास्त्र आहेत वेगवेगळे याच्याबद्दल मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की प्रत्येक शास्त्र आणि त्याचा विषय हे तुम्हाला माहिती पाहिजे. हॅरपॅटॉलॉजी म्हणजे सापांचा अभ्यास करणे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणे. त्यानंतर जिओलॉजी म्हणजे काय किंवा जिओलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तापमानाच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं. तर हे जे सगळे अभ्यास आणि शास्त्र हे तुम्हाला मी मॅच दी पेअरमध्ये विचारलं होतं, ते तुम्ही व्यवस्थितपणे रिकॉल करा. ठीक आहे, आता या प्रजातीबद्दल जर आपण बघितलं तर या प्रजातीला सध्या ब्राऊन पीट वायपर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. करण्याचा रंग हा थोडासा लाल किंवा तपकिरी स्वरूपामधला आहे. याला अरुणाचल पीट वायपर म्हणून सुद्धा ओळखण्यात येत आहे. भारतामधली ही पीट वायपर या सापाच्या कॅटेगरीमधली 5वी प्रजाती सापडलेली आहे. याआधी 4 पीट वायपर हे आपल्या देशामध्ये आढळले होते, जसं की मालाबार पीट वायपर, त्यानंतर हॉर्सशू पीट वायपर, त्यानंतर हपनाग पीट वायपर आणि हिमालयी पीट वायपर. ठीक आहे, आणि 5वा जो हा प्रकार ॲड झाला तो म्हणजे ब्राऊन पीट वायपर किंवा अरुणाचल पीट वायपर. तर हे सापाची प्रजाती ही कुठं आढळली हे जर विचारलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपल्याला एवढं सिंपल क्वेश्चन नाहीत विचारणार, आपल्याला असं विचारतील भारतामध्ये नुकतंच पीट वायपर या सापाची एक नवीन प्रजाती सापडली होती तर ती कोणत्या राज्यामध्ये आढळली. तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की रिसेंटली ही जी सापाची प्रजाती होती ती अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळली. ठीक आहे, तुम्हाला आणखी एक सिंपल क्वेश्चन, अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे. तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. सोबतच आपण जे 7 सिस्टर म्हणून राज्य ओळखतो तर ते राज्य आणि त्यांची राजधानी ह्याचा तुम्ही एक चार्ट व्यवस्थितपणे बनवा. ओके, पुढच्या न्यूजकडे आता आपण वळू. ही न्यूज भारतीय नौदलाशी संबंधित आहे. भारतीय नौदलामध्ये INS वेला ही एक स्कॉर्पियन कॅटेगरीमधली किंवा स्कॉर्पियन श्रेणीमधली पाणबुडी आता नुकतीच सामीलसुद्धा होईल. तिला काही टेस्टमधून जाणं बाकी आहे आणि त्यानंतर भारतीय नौदलामधली ही 4थी स्कॉर्पियन कॅटेगरीमधली पाणबुडी असणार आहे.
वेला, INS वेला याचं इनॉग्रेशन नुकतंच करण्यात आलं. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहे ही. मुंबईमध्ये तिचं मॅन्युफॅक्चरिंग झालं. आधुनिक तंत्रज्ञान, फ्रेंच टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ॲड करण्यात आली आहे. आणि ही चौथी अशी पाणबुडी आहे की जी स्कॉर्पियन या कॅटेगरीमध्ये बनवली आहे. ओके, मुंबईच्या माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडमध्ये याचं कन्स्ट्रक्शन झालं. आता ती आपल्या नौदलाच्या ताफ्यामध्ये ॲड झालेली आहे. तिच्यामध्ये काही चाचण्या झाल्यानंतर ती आपल्या भारतीय नौदलामध्ये सामील होईल. अशा स्कॉर्पियन क्षेत्रामधल्या, स्कॉर्पियन कॅटेगरीमधल्या 6 वेगवेगळ्या पाणबुड्या बनवण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये एक MOU साईन झालेला आहे. याच्या अंतर्गत भारत आणि फ्रान्स मिळून भारतासाठी 6 स्कॉर्पियन या कॅटेगरीमधल्या वेगवेगळ्या पाणबुड्या डेव्हलप करतील. त्यापैकी आता ही चौथी पाणबुडी असणार आहे. याआधी 3 पाणबुड्या ह्या ऑलरेडी आपल्या भारतीय नौदलामध्ये आहेत. पहिली म्हणजे INS कलवारी, त्यानंतर INS खांदेरी आणि INS करंज ह्या ऑलरेडी आपल्या भारतीय नौदलामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर ही INS वेलासुद्धा काही चाचण्यानंतर भारतीय नौदलामध्ये दाखल होईल. ठीक आहे, तर ह्या 4 वेगवेगळ्या जे काही पाणबुड्या आहेत त्यांची नावं लक्षातच ठेवा. INS कलवारी, INS खांदेरी, INS करंज आणि INS वेला. ठीक आहे, पुढची एक अशीच टेक्नॉलॉजीशी संदर्भात असलेली न्यूज. देशामध्ये पहिली मायक्रोप्रोसेसर चिप डेव्हलप करण्यात आली, मॅन्युफॅक्चर करण्यात आली. आणि या मायक्रोप्रोसेसर चिपला अजित असं नाव देण्यात आलं आहे. ही मायक्रोप्रोसेसर चिप ही आपल्या IIT बॉम्बेमध्ये डेव्हलप करण्यात आली. IIT मुंबईमध्ये ही बनवण्यात आली आणि ज्याला नाव अजित असं देण्यात आलं आहे. आपल्या एक्झाममध्ये अगदी सिम्पल क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की अजित हे खालीलपैकी कशाशी संदर्भात असलेलं नाव आहे किंवा अजित हे कशाशी संबंधित आहे. तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की भारतातली पहिली मायक्रोप्रोसेसर चिप असणार आहे जिचं नाव अजित असं देण्यात आलं आहे. याचं कन्स्ट्रक्शन किंवा याचं मॅन्युफॅक्चरिंग हे IIT बॉम्बेमध्ये करण्यात आलं. पूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली ही चिप आहे. तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सची जी काही डिमांड आहे ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2020 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास 400 अब्जांपर्यंत जाऊन पोहोचल. तर म्हणून हे जी काही पुढच्या भविष्यामधली डिमांड बघितली तर भारतामधून हे जे मायक्रोप्रोसेसर चिप डेव्हलप करण्यात आली तर त्याचा देशाच्या व्यापारासाठी भरपूर फायदा होऊ शकतो. अजितची निर्मिती ही IIT चे प्राध्यापक माधव देसाई आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे 9 सहकारी तर या सगळ्या गटांनी त्याची निर्मिती केली. आता यांच्या अभ्यासानुसार असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की अजितची निर्मिती करण्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली तर ती खूप ॲडव्हान्स लेवलची आहे. त्यामुळं अजित या प्रोसेसरची डिमांड ही इतर देशांमधून सुद्धा होऊ शकते. आणि अजितचं उत्पादन हे जर आपण मोठ्या प्रमाणावरती केलं तर ही मायक्रोप्रोसेसर चिप ही फक्त 100 रुपयाच्या खर्चावरती सुद्धा बनल. म्हणजे एका मायक्रोप्रोसेसर चिपला बनवण्यासाठी फक्त 100 रुपयांपर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो असं या IIT च्या संशोधकांनी सांगितलेलं आहे. मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय? तर मायक्रोप्रोसेसर हा एक इंटिग्रेटेड सर्किट असतं. आकाराने अगदी ते मिलीमीटर एवढं असतं आणि जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणामध्ये आपण त्याचा वापर करतो. ठीक आहे, मायक्रोप्रोसेसरचं उत्पादन करणं हे खूप कठीण किंवा खूप अवघड अशी गोष्ट आहे. जगातल्या फार कमीच किंवा मोजकच अशा कंपन्या आहेत की ज्यांच्यामध्ये मायक्रोप्रोसेसरची निर्मिती केली जाते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या व्यवस्थितपणे पॉईंट्स लक्षात ठेवा. यावरती आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये क्वेश्चन बनू शकतात. पुढची एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज आपण बघू. निलीना MS यांना ACG पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. आता हा ACG पत्रकारिता पुरस्कार काय किंवा निलीना MS ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर निलीना MS ह्या एक रिपोर्टर आहेत. त्यांनी बरेचसे आर्टिकल्स लिहिले. त्यापैकी त्यांचं एक आर्टिकल जे कारवा मॅगझिनमध्ये आलं होतं 2017-18 मार्च महिन्यामध्ये कारवा मॅगझिनमध्ये एक आर्टिकल आलं होतं. ज्या आर्टिकलला कोलगेट 2.0 असं नाव देण्यात आलं होतं. आता हे आर्टिकल नेमकं कशाशी संदर्भात होतं तर जो कोळसा घोटाळा झाला तर याच्याशी संदर्भात असलेला तो लेख त्यांनी लिहिला होता. आणि या लेखासाठी किंवा या आर्टिकलसाठी ACG कडून, ACG म्हणजे एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, तर या ACG कडून पत्रकारिता पुरस्कार हा निलीना MS यांना देण्यात आला. ठीक आहे, तर निलीना MS ह्या एक रिपोर्टर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचा एक जो लेख आला होता कोळसा घोटाळ्याशी संदर्भात कोलगेट 2.0 नावाचा, तर याला ACG कडून अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. ओके, आता ACG म्हणजे एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. या पुरस्कारामध्ये 2 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं, हे या पुरस्काराचं स्वरूप आहे.
आपल्याला व्यक्ती आणि त्यांच्या काही जो चर्चेमध्ये असलेला त्यांचा विषय असतो त्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. हा क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवामध्ये किंवा येणाऱ्या गट कच्या परीक्षेमध्ये सुद्धा दिसू शकतो. पुढची एक अशीच महत्त्वाची व्यक्ती आहे की ज्यांना लंडनच्या कॉमनवेल्थ सचिवालयामध्ये आर्बिट्रॉल ट्रिब्युनलचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि ते व्यक्ती म्हणजे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के एस राधाकृष्णन. तर के एस राधाकृष्णन जे आपल्या सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश होते 8 मे रोजी त्यांना इंग्लंडच्या लंडनच्या कॉमनवेल्थ सचिवालयामध्ये आर्बिट्रॉल ट्रिब्युनलचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता ही त्यांची अपॉइंटमेंट ही 4 वर्षासाठी असणार आहे. 1 जून 2019 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत ते पदावरती राहतील. 4 वर्षांचा हा त्यांचा कार्यकाल असणार आहे. आपण जर या कॉमनवेल्थ सचिवालयाच्या आर्बिट्रॉल ट्रिब्युनलबद्दल जर जाणून घेतलं तर याला सीसॅट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, म्हणजेच कॉमनवेल्थ सोसायटी ऑफ आर्बिट्रॉल ट्रिब्युनल. तर याच्यामध्ये एकूण 8 सदस्य असतात, त्यापैकी 1 अध्यक्ष आणि 7 सदस्य असतात. या सदस्यांचा प्रत्येकाचा कार्यकाल हा 4 वर्षांसाठी असतो. 4 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाते आणि हे जे काही त्यांचा 4 वर्षाची टर्म किंवा कालावधी जो आहे हा एकदा कमी केला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि आपले जे के एस राधाकृष्णन जे होते तर हे 2009 पासून ते 2014 पर्यंत आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते आपल्या सुप्रीम कोर्टचे माजी न्यायमूर्ती होते के एस राधाकृष्णन, ज्यांना लंडनच्या कॉमनवेल्थ सचिवालयामध्ये आर्बिट्रॉल ट्रिब्युनलचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. ठीक आहे. तर व्यक्ती आणि त्यांना मिळालेलं पद व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढचे आपण असेच चर्चेतले व्यक्ती बघू जे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. ते व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती पी आर रामचंद्र मेनन. पी आर रामचंद्र मेनन यांना छत्तीसगडच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलं. त्यांना आनंदीबेन पटेल जे की छत्तीसगडचे राज्यपाल आहेत त्यांनी शपथ दिली. आता हे जे काही छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश हे पद जे रिक्त झालं ते अजय कुमार त्रिपाठी यांच्यामुळे रिक्त झालं, कारण अजय कुमार त्रिपाठी यांना लोकपालमध्ये सदस्यत्व मिळालं तर म्हणून त्यांना त्यांच्या या मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर म्हणून अजय कुमार त्रिपाठी यांच्या जागेवरती सध्या न्यायमूर्ती पी आर रामचंद्र मेनन यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. तर लोकपालमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जे मुख्य न्यायाधीश अजय कुमार त्रिपाठी होते त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या जागेवरती आता पी आर रामचंद्र मेनन हे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत. ठीक आहे. आपण जर लोकपालांविषयी जर माहिती जाणून घेतली तर इथं तुमच्यासाठी खूप छान क्वेश्चन डिझाईन केला आहे. लोकपालची संरचना या संदर्भात अयोग्य नसलेले पर्याय निवडा, म्हणजे आपल्याला इथं योग्य पर्याय निवडायचे आहेत. हा क्वेश्चन प्रियांका मॅम यांनी डिझाईन केला आहे. खूप क्वालिटी असा क्वेश्चन आहे, UPSC लेवलचा हा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये अ ब क अशी 3 विधानं दिलीत. अविधान आहे लोकपाल हे बहुसदस्य असलेले मंडळ आहे, त्यात 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 18 सदस्य असतात. ब विधान आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती असावेत. क विधान आहे अन्य सदस्यांपैकी निम्मे न्याय क्षेत्रातले असतील आणि उर्वरित अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक किंवा महिला विभागातले सदस्य असतील. तर आपल्याला लोकपालाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण जर योग्य पर्याय किंवा योग्य विधानं जर शोधली तर ब आणि क हे दोन्ही विधान योग्य आहेत. अविधानामध्ये थोडीशी करेक्शन करायची आहे. अविधान इथं चुकतंय, कारण लोकपाल हे बहुसदस्य असलेलं मंडळ आहे हे खरं आहे. याच्यामध्ये 1 अध्यक्ष असतो आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात, इथं 18 सांगितलेलं आहे, त्यामुळे अविधान फक्त चुकीचं आहे. बाकी ब आणि क हे दोन्ही विधान योग्य आहेत. ब विधानामध्ये जे सांगितलं की लोकपालचे जे अध्यक्षपद आहे तर ते मिळवण्यासाठी व्यक्तीची जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा पात्रता जी असते ती म्हणजे भारताचे ते माजी सरन्यायाधीश असावेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती असावेत, असा एक निकष आहे ज्यातून आपण लोकपालचे अध्यक्ष निवडू शकतो. ठीक आहे. क विधान जे आहे ज्याच्यामध्ये जे राहिलेले 8 सदस्यांबद्दल सांगितलंय तर 8 पैकी 4 सदस्य तरी न्याय क्षेत्रामधले असतील आणि उर्वरित 4 सदस्य हे अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा इतर मागासवर्गीय वर्ग किंवा अल्पसंख्याक
आणि महिला विभागामधले असतील. ठीक आहे, तर आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, अ सोडून सर्व योग्य. इथं आपल्याला सगळे योग्य पर्याय शोधायचे होते, अयोग्य नसलेले, तर अ सोडून सर्व योग्य हे आपलं करेक्ट आन्सर राहील. पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज आपण बघू. जागतिक रेड क्रॉस दिन हा कधी साजरा केला जातो असा अगदी सिंपल क्वेश्चन बनू शकतो, आणि हा दिवस 8 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक रेड क्रॉस दिन दरवर्षी 8 मेलाच का साजरा केला जातो? कारण हेनरी ड्युनॉर जे रेड क्रॉसचे संस्थापक होते, तर त्यांचा जन्म 8 मे 1828 झाला होता स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा जिनेवा या ठिकाणी हेनरी ड्युनॉट यांचा जन्म झाला होता, जे रेड क्रॉसचे संस्थापक होते. आणि त्यांच्याच जन्मदिनाला साजरा करण्यासाठी आणि त्यांचं केलेलं कार्यासाठी म्हणून जागतिक रेड क्रॉस दिनसुद्धा 8 मे रोजी साजरा केला जातो. ओके, रेड क्रॉस दिनाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन अगदी इन डिटेलमध्ये इथं दिलेली आहे, ही तुम्ही वाचून घ्या. इवन तुम्ही या लेक्चरची PDFसुद्धा डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही सगळ्या न्यूज ह्या परत एकदा रिवाईज करू शकाल आणि तुमच्याकडे एक व्यवस्थितपणे संग्रह राहील. ठीक आहे, 28 आणि 29 जूनला जपानमध्ये ओसाका या शहरामध्ये G20 शिखर परिषद होणार आहे. ही G20ची 14वी शिखर परिषद असणार आहे. याआधी एक्झाममध्ये आपल्याला ज्या 10वी शिखर परिषद झाली होती तो ती कुठं झाली होती, त्याचं ठिकाण काय होतं, यावरती क्वेश्चन विचारला होता. 13वी शिखर परिषद ही 2018 झाली होती आणि ती परिषद अर्जेंटिनामध्ये झाली होती. ठीक आहे, आणि G20 समूहामध्ये किती देश येतात, कोणते कोणते ते देश आहेत, सोबतच या G20 समूहाचा संपूर्ण जगामध्ये काय इम्पॅक्ट पडतो, तर यांवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपण बघू. G20 समूह, त्याला आपण ग्रुप ऑफ 20 म्हणून ओळखतो. यांचा मुख्य उद्देश हा आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयांच्या संदर्भामध्ये असतो. आपले जे काही सगळे वित्तमंत्री असतात किंवा जे केंद्रीय ज्या बँक्स आहेत त्या बँकांचे जे गव्हर्नर असतात, तर अशांना या फोरममध्ये बोलवलं जातं. तर अशा या वित्तमंत्र्यांचा आणि गव्हर्नर्सचा एक नवीन ग्रुप तयार केला होता 1999, त्यालाच ग्रुप ऑफ 20 म्हणजेच G20 फोरम म्हणून असं ओळखलं जातं. ठीक आहे, या समूहामध्ये सध्या अर्जेंटिना देशाचे हे सगळे वित्तमंत्री आहेत किंवा राष्ट्रीय बँकांच्या गव्हर्नर्स आहेत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन संघ म्हणजेच युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन आणि अमेरिका, तर असे एकूण 20 वेगवेगळे सदस्य राष्ट्र आहेत या G20 समूहामध्ये. ठीक आहे, या समूहाचं जर आपण जागतिक GDP मधलं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं, तर या सगळ्या समूहाचं म्हणजे या सगळ्या 20 देशांचं जागतिक GDPच्या 90% वाटा ह्या G20 समूहाचा आहे. जगातल्या जगभरामध्ये जेवढा काही व्यापार होतो, तर त्या व्यापाराच्या 80% व्यापार हा या G20 देशांमधूनच होतो. आपण जर जागतिक लोकसंख्येची तुलना जर केली, तर जागतिक लोकसंख्येच्या 2/3 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व ह्या G20 समूहाकडून केलं जातं. म्हणजेच या ग्रुपचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जागतिक GDPच्या 90% वाटा हा या G20 समूहाचा आहे, जगभरातल्या व्यापाराच्या 80% वाटा ह्या G20 समूहाचा आहे, आणि लोकसंख्येचा विचार केला तर 2/3 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व हे G20 समूह करतात. ठीक आहे, 13वी जी परिषद झाली होती, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, अर्जेंटिनामध्ये झाली होती. 2019 ही परिषद जपानमध्ये होणार आहे. 2021 जी परिषद असणार आहे ती इटलीमध्ये होईल, आणि 2022 परिषद ही परत भारतामध्ये होणार आहे. ठीक आहे, तर भारतातली G20 समूहाची परिषद ही 2022 होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण येऊ. ब्रिटननंतर आता आयर्लंडनेसुद्धा त्यांच्या देशामध्ये हवामान आणीबाणी घोषित केलेली आहे. हवामान म्हणजे काय, तर जे पर्यावरण आहे किंवा वातावरण जे आहे, तर त्याच्या संदर्भात इमर्जन्सी घोषित करणारा आयर्लंड हा जगातला दुसरा देश बनला आहे, अशी घोषणा याआधी ब्रिटननी केली होती. ब्रिटन जगातला एकमेव देश होता, त्यानंतर असा एक निर्णय हा आयर्लंडनेसुद्धा घेतला आणि आयर्लंडने आता हवामान आणीबाणी घोषित केली आहे. ठीक आहे, तर अशी घोषणा करणारा आयर्लंड हा दुसरा देश बनलाय, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज, हे न्यूज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला आपण WHO किंवा WHO म्हणून सुद्धा ओळखतो, तर यांनी अर्जेंटिना आणि
अल्जेरिया या दोन देशांना मलेरिया फ्री देश म्हणून घोषित केलेलं आहे. आता मलेरिया फ्री म्हणजे काय, तर अर्जेंटिना आणि अल्जेरिया या देशांमध्ये बऱ्याचशा वर्षांपासून मलेरियाचा एकही पेशंट आढळलेला नाही, तर म्हणून या देशांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मलेरिया फ्री म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आता ही जी काही घोषणा आहे, तर ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून 3 वर्षाच्या सततच्या सर्वेनंतर केली जाते. सततचे जे 3 वर्ष असतात, सलगचे 3 वर्ष, तर यामध्ये एक सर्वे केला जातो, जेणेकरून तिथं काही मलेरियाचे पेशंट आहेत का किंवा कुठल्या इतर रोगाचे पेशंट आहेत का, तर ते काउंटिंग केलं जातं आणि त्यानुसार अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. अल्जेरियाचा जर विचार केला, तर अल्जेरिया एक नॉर्थ आफ्रिकन कंट्री आहे. इथं मॅपमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की अल्जेरिया एक नॉर्थ आफ्रिकन कंट्री, आणि या देशामध्ये मलेरियाचा शेवटचा पेशंट 2013 बघायला मिळाला होता. ठीक आहे, म्हणजे शेवटचा पेशंट मलेरियासाठी कधी काउंट झाला होता, तर तो 2013. आणि आपण जर अर्जेंटिनाचा विचार केला, अर्जेंटिना एक साऊथ अमेरिकन कंट्री आहे, आणि अर्जेंटिनामध्ये 2010 मलेरियाचा शेवटचा पेशंट बघायला मिळाला होता. ठीक आहे, तर यामुळेच हे दोन देश अल्जेरिया आणि अर्जेंटिना, तर या दोन देशांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मलेरिया मुक्त देश घोषित करण्यात आला आहे. ठीक आहे, आता मलेरिया ही एक जगासमोरची फार मोठी समस्या आहे, कारण जगभरामध्ये मलेरिया या रोगामुळं भरपूर लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे जगभरात मृत्युमुखी पडण्याचा किंवा जास्त जे सडन डेथ होण्याचं प्रमाण आहे, तर ते मलेरिया या रोगामुळे जास्त आहे. आता मलेरिया हा आजार कसा होतो, तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाचा डास जो असतो, तर तो चावल्यानंतर हा आजार आपल्याला होऊ शकतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा एक व्हायरस आहे, आणि तो व्हायरस या डासाकडून आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मलेरियाची लागण होते. मलेरिया हा जगभरातला अतिशय घातक असा आजार, ज्याला भारतामधून सुद्धा रिमूव्ह करायचा आहे. भारताने एक टार्गेट ठरवलं आहे की कुठल्या पर्टिक्युलर वर्षी आपल्याला मलेरिया फ्री आपला देश बनला पाहिजे, तर ते इयर कोणतं, की ज्या इयरला किंवा ज्या वर्षामध्ये भारत हा मलेरिया मुक्त होईल, तर ते इयर तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, आपण जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनबद्दल जर माहिती बघितली, तर याचं हेड ऑफिस आहे स्वित्झर्लंडमध्ये, जिनेवा या ठिकाणी. जिनेवामध्ये भरपूर आंतरराष्ट्रीय संघटनांचे हेड ऑफिस आहेत, मी तुम्हाला वारंवार ते सांगत असतो. आणि आय होप की तुम्हाला आता ती शॉर्ट ट्रिक पाठसुद्धा झाली असेल. ती शॉर्ट ट्रिक काय आहे ही सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जर आपण हिस्ट्री बघितली ना, तर याची स्थापना ही 7 एप्रिल 1948 झाली होती. त्यावेळेस त्याला एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स म्हणून ओळखलं जायचं, आणि नंतर तिला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं नाव देण्यात आलं. याआधी तिला एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स म्हणून ओळखलं जायचं. ठीक आहे, मलेरिया दिन कधी असतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण जे काही महत्त्वाचे दिवस असतात त्यांवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आणि मलेरिया दिनावरती तर आयोगाने सुद्धा भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला आहे. आणि आपल्याला जे काही सरळ सेवा एक्झाम असतात, तलाठी एक्झाम, गटक एक्झाम, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या दिवसांवरती प्रश्न विचारतात. तर जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिलला साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन 2019 जो होता, त्याची थीम होती एंड मलेरिया फॉर गुड. ठीक आहे, जो 25 एप्रिलला आपण साजरा करतो. आपण जर या आफ्रिकन देशाबद्दल जर माहिती जाणून घेतली, म्हणजेच अल्जेरियाबद्दल जर विचार केला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरची ही इन्फॉर्मेशन आहे, तर त्यामध्ये असं सांगितलं आहे की 1973 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आफ्रिकन रिजन म्हणून दुसराच असा देश बनला आहे की ज्याला मलेरिया फ्री म्हणून डिक्लेअर केलं आहे. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी संपूर्ण जगाला काही रिजन्समध्ये डिवाइड केलं आहे, जसे की आफ्रिकन रिजन, त्यानंतर अमेरिकन रिजन. तर अमेरिकन रिजनमधून अर्जेंटिनाला मलेरिया फ्री म्हणून घोषित केलं आहे, आणि आफ्रिकन रिजनमधून अल्जेरियाला, जो की 1973 दुसराच असा देश आहे ज्याला मलेरिया फ्री म्हणून घोषित केलं आहे. याआधी 1973 मॉरिशियसला मलेरिया फ्री सर्टिफिकेट मिळालं होतं, आणि ती कामगिरी आता अल्जेरिया या देशाने केली आहे. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज. हे न्यूज एका युद्ध अभ्यासाशी आहे, सागरी युद्ध सराव होता हा. ज्या सागरी युद्ध अभ्यासाचं नाव होतं पॅसिफिक वॅनगार्ड, तर पॅसिफिक वॅनगार्ड हा एकूण 4 वेगवेगळ्या देशांमधला युद्ध अभ्यास झाला. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया, तर या 4 देशांमध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आलेला हा पॅसिफिक वॅनगार्ड 2019 हा या 4 देशांचा संयुक्तपणेचा पहिलाच सागरी युद्ध अभ्यास होता, ज्याचं आयोजन हे अमेरिकेच्या
गुआम नावाच्या बेटावरती झालं होतं. 23 मे रोजी हा सरावाला सुरुवात झाली होती. हा एकूण 6 दिवस चालणारा एक सागरी सराव होता. हे जे गुआम बेट आहे तर ते अमेरिकेचं बेट आहे. प्रशांत महासागराच्या अगदी पश्चिम भागाला असलेलं, म्हणजेच वेस्टर्न साईडला असलेलं हे एक बेट, आणि ज्याच्यावरती पॅसिफिक वॅनगार्ड नावाचा युद्धाभ्यास करण्यात आला. ठीक आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या देशांचा सहभाग होता हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया, तर या 4 देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, पुढचा असाच एक युद्ध अभ्यास जो की भारत आणि सिंगापूर या 2 देशांच्या नौदलामध्ये आयोजित झाला होता, आणि तो युद्ध अभ्यास म्हणजे सिम्बेक्स 2019. सिम्बेक्स म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे, एस फॉर सिंगापूर, आय फॉर इंडिया, MBEX म्हणजेच काय तर मल्टी बायलॅटरल एक्सरसाइज. तर ही एक सिम्बेक्स 2019 भारत आणि सिंगापूर या 2 देशांच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आली होती. हा सराव 26व्या वेळेस आयोजित करण्यात आला होता. या 2 देशांच्या दरम्यान या सिम्बेक्सची सुरुवात ही 1993 पासून झाली. 1993 पासून ते 2019 पर्यंत 26व्या वेळेस या सिम्बेक्सचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत आणि सिंगापूर या 2 देशांच्या नौदलातले काही सागरी सहकार्य जे आहे तर ते वाढावं, दोन्ही देशांच्या किंवा दोन्ही राष्ट्रांमधले जे संबंध आहेत तर ते मैत्रीचे संबंध बळकट व्हावे, तर यासाठी म्हणून अशा वेगवेगळ्या युद्धाभ्यासांचं आयोजन केलं जातं. ठीक आहे, भारताकडून या सरावासाठी INS कोलकाता आणि INS शक्ती या 2 जहाजांनी भाग घेतला होता, सहभाग घेतला होता. हा सराव एकूण 4 दिवस चालणारा होता. आपण जर सिंगापूर या देशाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली तर सिंगापूर हे एक मलेशियाच्या दक्षिणेकडचं एक बेट आहे. तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल सिंगापूर हे एक जागतिक आर्थिक केंद्र आहे. सिंगापूर हे एक शहरसुद्धा आहे, राजधानीसुद्धा आहे आणि ते एक राष्ट्रसुद्धा आहे. सिंगापूरची सध्याची जी करन्सी आहे ती म्हणजे सिंगापूर डॉलर. ठीक आहे, अशीच एक सिंगापूर रिलेटेड आणखीन एक न्यूज आहे, ती म्हणजे सिंगापूरमध्ये ना एक दुर्मिळ मंकी पॉक्स नावाच्या एक रोगाचा एक पेशंट आढळला. आता मंकी पॉक्स हा जो काही आजार आहे तर तो पहिल्यांदाच सिंगापूरमध्ये आढळला आहे. तुम्हीसुद्धा हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, आपण चिकन पॉक्स हे नाव ऐकतो पण हे मंकी पॉक्स नावाचा एक आजार आहे ज्याचा एक पेशंट हा सिंगापूरमध्ये आढळला. आता हा नेमका मंकी पॉक्स हा आजार नेमका काय, तर मंकी पॉक्स एक विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे व्हायरल डिसीज आहे हा, जो की त्याच्या नावामध्येच आहे की मंकी पॉक्स म्हणजे माकडांकडून होणारा. तर माकडांसारखे जे काही सस्तन प्राणी असतात तर यांच्या संपर्कातून तो माणसांपर्यंत पोहोचतो, किंवा त्यांनी जर काही चावा घेतला किंवा त्यांचं जे काही अन्न आपण खाल्लं किंवा अशा प्राण्यांचं जर मांस खाल्लं तर आपल्याला अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. हा काही फार घातक असा आजार नाही आहे पण तो अतिशय दुर्मिळ आहे, तो सहसा कोणाला होत नाही. पण असा एक पेशंट आपल्याला सिंगापूरमध्ये आढळला आहे, त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. आपल्याला एक्झाममध्ये ना या रिलेटेड असा क्वेश्चन येऊ शकतो की असे तुम्हाला नावं देतील आजारांचे आणि त्याच्यापैकी विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांची यादी तुम्ही वेगळी करा, किंवा याच्यामधले कुठले रोग हे विषाणूंमुळे होतात असं ओळखा, असा एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये मग मंकी पॉक्स हे सुद्धा नाव दिसल, देवी, पोलिओ, त्यानंतर गालफुगी, कांजण्या, तर हे सगळे जे आजार आहेत हे विषाणूंमुळे होतात. इव्हन एड्स हा सुद्धा एक HIV व्हायरसमुळे होणारा आजार. हेपिटायटिस ABCDE हे सगळे जे आजार आहेत हे व्हायरसमुळेच होतात. तर त्यामुळं हे व्हायरल डिसीजवरती एखादा क्वेश्चन आला तर तो तुम्हाला समजलं पाहिजे की मंकी पॉक्स सुद्धा विषाणूजन्यच आजार आहे, विषाणूजन्यच रोग आहे. ठीक आहे, आपण जर या रोगाची जर लक्षणं बघितली ना तर या रोगामध्ये जे आपलं बॉडी टेम्परेचर असतं हे जसं आपल्या सामान्य तापामध्ये वाढतं तर तसंच थोडंसं आपल्याला ताप येतो, अंगावरती थोडेसे चट्टे उमटलेले आपल्याला दिसतील. हा जो काही आजार आहे हा मुख्यपणे आपल्याला आफ्रिकेमध्ये बघायला मिळतो. सेंट्रल आफ्रिका आणि जे वेस्टर्न आफ्रिकनचे कंट्रीज आहेत तर या भागांमध्ये हा मंकी पॉक्स आजार आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, पण आता हा आजार सिंगापूरमध्ये सुद्धा आढळला आणि म्हणून आपल्याला या आजाराशी संबंधित व्हायरल डिसीजवरती एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज जे की एका इंडेक्सशी संबंधित आहे आणि तो इंडेक्स म्हणजे किड्स राईट्स इंडेक्स, म्हणजे जे लहान मुलांचे जे हक्क अधिकार असतात तर त्याच्याशी संबंधित असलेला एक इंडेक्स आहे. हा इंडेक्स हा किड्स राईट फाउंडेशनच्या माध्यमातून काढला जातो. किड्स राईट फाउंडेशन, त्याच्यानंतर इरास्मस युनिव्हर्सिटी, रॉटरडॅम, तर ह्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत तर अशांच्या मार्फत हा किड्स राईट इंडेक्स प्रकाशित केला जातो. यामध्ये एकूण 181 देशांचा सर्वे करण्यात आला आणि भारताला या 181 देशांमध्ये
117 स्थान मिळवता आलं आहे. म्हणजे भारत हा किड्स राईट इंडेक्समध्ये बऱ्याचशा खाली आहे, बऱ्याचशा खालच्या रँकवरती आहे. 181 देशांमध्ये भारताची जी पोझिशन ती फक्त 117 आहे. हा इंडेक्स ज्यावेळेस म्हणजे हे जे इंडेक्सचे कॅल्क्युलेशन होते हे वेगवेगळ्या घटकांवरती आधारित होते. चार महत्त्वाचे असे घटक होते, पॅरामीटर्स होते, जसं की जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार. तर अशा चार वेगवेगळ्या अधिकारांना एक पॅरामीटर म्हणून कन्सिडर करण्यात आलं आणि त्यानुसार किड्स राईट इंडेक्स काही गुण देण्यात आले. त्यामध्ये भारत हा 117 स्थानावरती आहे. प्रथम क्रमांक लागणारा देश ऑफकोर्स हा एक युरोपियन देश असणार आहे किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्री असणार आहे आणि ते म्हणजे आयर्लंड. ठीक आहे, तर आयर्लंड या 181 देशांमध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला देश. किड्स राईट इंडेक्स हा कुणी प्रकाशित केला? तर किड्स राईट फाउंडेशनच्या मार्फत हा प्रकाशित करण्यात आला. यासाठी चार वेगवेगळे पॅरामीटर असतात: जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार. तर या अधिकारांना काही मार्क्स दिले जातात, वेटेज दिलं जातं आणि त्यानुसार हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. ठीक आहे, तर यामध्ये भारताची पोझिशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्याला अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन बनला की आपल्याला आपल्या देशाचंच रँकिंग विचारतील. ओके, पुढची खूप इंटरेस्टिंग न्यूज. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातला पहिला देश कोणता? हा क्वेश्चन तुम्हाला मृणाल मॅमनी विचारला होता त्यांच्या डेली क्विजच्या लेक्चरमध्ये. तर त्याचा आन्सर आहे तैवान. तैवान हा आपल्या आशियामधला पहिलाच देश बनला आहे की ज्या देशाने समलैंगिक विवाहाला परवानगी दिली किंवा समलैंगिक विवाह हे वैध ठरवण्यात आले. तर यांनी एक कायदाच पास केला आहे ज्याच्या अंतर्गत तैवानमध्ये आता समलैंगिक विवाहाला परवानगी देण्यात आली आहे. ठीक आहे, आता हा जो निर्णय होता हा तैवानमध्ये 17 मेला घेण्यात आला. आता 17 मेच का हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर 17 मेला जे समलैंगिक संबंध असतात तर अशा व्यक्तींच्या हक्कांविषयी जनजागृती पसरवण्यासाठी म्हणून होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायोफोबिया नावाचे आंतरराष्ट्रीय दिन साजरे केले जातात. तर ह्या होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायोफोबिया या विरोधामध्ये जे आंतरराष्ट्रीय दिन हा 17 मेला असतो आणि म्हणूनच 17 मे रोजी तैवाननी तिथलच्या समलैंगिक संबंध असणाऱ्यांना व्यक्तींना एक हक्क मिळावा यासाठी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. जे LGBT कम्युनिटी असते ना, तर यांच्यामार्फत 17 मेला हा दिवस साजरा केला जातो आणि त्या दिवशीच तैवानच्या सरकारकडून, तैवानच्या संसदेकडून त्यांच्या समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात आली किंवा वैध ठरवण्यात आलं. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असाच येईल की आशिया खंडातला पहिला देश कोणता की ज्या देशामध्ये समलैंगिक विवाह आता वैध ठरवण्यात आले, तर तो देश म्हणजे तैवान. ठीक आहे, आता तैवान कुठं आहे? तर तुम्हाला मॅपमध्ये दिसत असेल की चीनपासून काही फार लांब नाही आहे. त्याला चीन प्रजासत्ताक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चीनपासून फक्त जवळपास 160 किलोमीटरच्या अंतरावरती असलेला हा एक द्वीपकल्प असलेला देश आहे. तैवानची राजधानी म्हणजेच तैपी, तैपी ही तैवानची राजधानी आहे आणि तिथंचं चलन हे तैवानी डॉलर. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्याला यावरती डायरेक्टली क्वेश्चन बनू शकतो. पुढचा एक GK रिलेटेड असलेली न्यूज आहे. GK मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात ना तलाठी एक्झाममध्ये किंवा गटक एक्झाममध्ये की सगळ्यात उंच काय आहे किंवा सगळ्यात उंच शिखर कुठं आहे, सगळ्यात खोल दरी कुठं आहे किंवा सगळ्यात मोठी नदी कुठली, लांब नदी कुठली. तर हे जे क्वेश्चन विचारतात ना, तर असाच एक क्वेश्चन येऊ शकतो की जगातला सर्वात खोल स्विमिंग पूल कुठं आहे. तर स्विमिंग पूल जगातला सगळ्यात खोल जो आहे हा रिसेंटली त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं, ज्याचं इनॉग्रेशन हे पोलंडमध्ये करण्यात आलं. पोलंडमध्ये जगातला हा सगळ्यात खोल असलेला स्विमिंग पूल ज्याची लांबी किंवा ज्याची खोली ही 45 मीटर आहे, त्यामध्ये 8,000 क्युबिक मीटर पाणी भरता येऊ शकतं. याची जर आपण पूर्ण आकार जर बघितला तर ऑलिम्पिक साईजचे जे स्विमिंग पूल असतात ना, तर असे एकूण 27 ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल एकत्र केल्यानंतर हा असा एका प्रकारे एवढा मोठा हा स्विमिंग पूल बनतो. ठीक आहे, डीप शॉट डायविंगसाठी याचा एक अनुभव घेण्यासाठी म्हणून हा स्विमिंग पूल कन्स्ट्रक्ट करण्यात आला आणि जो जगातला सगळ्यात खोल बनलेला आहे. ठीक आहे, तर पोलंडमध्ये हा सगळ्यात खोल स्विमिंग पूल लक्षातच ठेवा. आपण जर याआधीचा सर्वात खोल स्विमिंग पूल बघितला तर तो इटलीमध्ये होता. इटलीमध्ये मॉन्टेग्रोटा टर्मे या ठिकाणी तो स्विमिंग पूल आहे ज्याची खोली ही 42 मीटर आहे, जो आता जगातला द्वितीय क्रमांकाचा सगळ्यात खोल स्विमिंग पूल असणार आहे. ठीक आहे, सध्याचा पोलंडमधला जो स्विमिंग पूल आहे त्याला ब्लू अबिस असं नाव देण्यात येईल. ब्लू अबिस हे नाव असणारे या
जगातल्या सगळ्यात खोल स्विमिंग पूलसाठी, ठीक आहे? तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षातच ठेवायचे, आपल्याला डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील. पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज, ही आपल्या इस्रोच्या कामगिरीशी संबंधित आहे. इस्रोनी 22 मे 2019 रिसॅट 2B नावाचा रडार इमेजिंग उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. हे जे रिसॅट 2B जे आहे, तर त्याचं मुख्य फंक्शन हे इमेजिंग आहे, रडार इमेजिंग, किंवा जे कृषी रिलेटेड जे काही फोटोज आपल्याला हवे आहेत, वन खात्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी आहे, किंवा आपल्याला शत्रूवरती जर नजर ठेवायची आहे, तर त्याचं इमेजिंग करणे म्हणजे त्याचे फोटो काढून पाठवणे, हे या उपग्रहाचं काम असणार आहे. हा उपग्रह अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवाला असणार आहे. यामध्ये हवामान किती जरी खराब असलं तरीसुद्धा आपण जमिनीचे डायरेक्ट इमेजिंग करू शकतो. अशा प्रकारचा हा एक सॅटेलाइट आहे, ज्याचं प्रक्षेपण हे PSLV C-46 माध्यमातून करण्यात आलं. PSLV C-46 जे आहे, तर त्याची 46वी ही एक यशस्वी मोहीम ठरली. 46 नंबर हे डिनोटच करतो आहे की PSLV-चं हे कितवं प्रक्षेपण होतं. तर 46वं सक्सेसफुल प्रक्षेपण होतं हे. पृथ्वीपासून जवळपास 555 किलोमीटर अंतरावरती हा 615 किलो वजनाचा रिसॅट 2B हा अवकाशात सोडण्यात आला. रिसॅट 2B हा या कॅटेगरीमधला तिसऱ्या प्रकारचा उपग्रह आहे. याआधी आपण या मालिकेतला आपण 2009 सगळ्यात पहिल्यांदा अवकाशामध्ये हा सॅटेलाइट सोडला होता. त्यानंतर 2012 सुद्धा असाच एक आपण उपग्रह सोडला, ज्याचा वापर आपण रडार इमेजिंगसाठी करणार होतो. आणि आता जो रिसंट सोडला आहे हा 2019, आणि ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे शत्रूवरती किंवा आपले जे काही ॲग्रिकल्चर लँड आहे, वनक्षेत्र आहे, किंवा जे काही आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जे मुख्य काम जे राहतं सॅटेलाइट इमेजिंगचं, तर त्यासाठी आपण या उपग्रहाचा वापर करतो आहे, ठीक आहे? तर रिसॅट 2B हे कशाशी संदर्भात कार्य करणार याचं सुद्धा तुम्हाला आन्सर देता येईल. सोबतच रिसॅट 2B प्रक्षेपण कशातून करण्यात आलं, तर PSLV C-46 माध्यमातून. या सॅटेलाइटचं वजन किती आहे, तर ते आहे 615 किलो. आणि हा पृथ्वीच्या कक्षेपासून किती अंतरावरती आहे, तर तो आहे 555 किलोमीटर अंतरावर, ठीक आहे? तर ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही कशी आयोगाने विचारलेले क्वेश्चन हे तुम्ही आरामात अटेम्प्ट करू शकता. तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने आम्ही फीड करण्याचा प्रयत्न करतो आहे. आयोगाने आपल्याला कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला त्याचा आन्सर या लेक्चरमधून मिळावा, तर म्हणून आम्ही चारही बाजूने इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त वन लायनर क्वेश्चन फक्त वाचून मार्क मिळणार नाही आहेत. आपल्याला वन लायनरनी कधीच मार्क मिळत नसतात. आपल्याला पूर्णपणे आयोग जो आहे तो 4 लायनर 3 लायनर क्वेश्चन विचारतो, आणि त्यासाठी तुम्हाला ती न्यूज पूर्ण डेप्थमध्ये माहिती पाहिजे. आणि तेच काम आपण या दैनिक मराठीच्या माध्यमातून करतो आहे. थोडासा डिले होतो कधी कधी, पण तुम्हाला ही लेक्चर सिरीज ही एक्झाममध्ये मार्क मिळवून देणारी असणार आहे, तर म्हणून तुम्ही याला अजिबात मिस करत जाऊ नका, ठीक आहे? पुढची न्यूज आता आपण बघू. ही न्यूज IPL या स्पर्धेशी संबंधित आहे. IPL 2019 तुम्हाला माहिती आहे, मुंबई इंडियन्सने जिंकली. आपल्याला काही कोण विजेता होता हा प्रश्न विचारणारच नाही आहेत. आपल्याला असे क्वेश्चन्स येतील की मुंबई इंडियन्सकडून ही स्पर्धा कितव्यांदा जिंकण्यात आली, त्यानंतर कुठल्या मैदानावरती ती खेळण्यात आली होती, ही फायनल मॅच याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होतं. तर असे जर आपल्याला काही क्वेश्चन आले तर ते आपल्याला अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून आपण इथं सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेलमध्ये बघू. तर फायनल मॅच ही मुंबई आणि चेन्नई या दोन संघांच्या दरम्यान झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघांच्या दरम्यान फायनल मॅच ही हैदराबादमध्ये आयोजित झाली होती. आणि या मॅचमध्ये जो मॅच विनर ठरला किंवा ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला, तो प्लेअर होता मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमरा. जसप्रीत बुमराला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलं. आता आपण ह्या IPL जे काही जे महत्त्वाचे अवॉर्ड्स बघितले, जसं की ऑरेंज कॅप कुणाला मिळाली. ऑरेंज कॅप म्हणजे काय, तर जो बॅट्समन सगळ्यात जास्त रन काढतो त्याला ही कॅप दिली जाते, त्याला हा अवॉर्ड दिला जातो. तर ऑरेंज कॅप हे वॉर्नरला मिळाली, डेव्हिड वॉर्नर, जो की ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. त्यानंतर पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅप म्हणजेच असे बॉलर की ज्यांनी सगळ्यात जास्त विकेट घेतल्या, तर पर्पल कॅप ही इम्रान ताहिरला मिळाली. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड शुभमन गिलला मिळाला. फास्टेस्ट 50 या IPL 2019 हार्दिक पांड्याने केली. त्यानंतर परफेक्ट कॅच IPL 2019 पोलार्डला अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर स्टायलिश प्लेअर हा KL राहुल. गेम चेंजर हा अवॉर्ड राहुल चहर याला मिळाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या ग्राउंडला या स्पर्धेसाठी पुरस्कार मिळाला, पिच अँड ग्राउंड ऑफ 2019 IPL. तर हा पुरस्कार
मोहाली आणि हैदराबादच्या ग्राउंडला मिळाला. ठीक आहे, मोहालीच्या मैदानाला पीच आय पी एल 2019 अवॉर्ड आणि ग्राउंडसाठी हैदराबाद या मैदानाला आय पी एल 2019 साठीचा पुरस्कार मिळाला. ठीक आहे, आता ही स्पर्धा मुंबई इंडियन्सकडून चौथ्या वेळेस जिंकण्यात आलेली आहे. अशी कामगिरी करणारा हा एकमेव संघ आहे की जो आय पी एल स्पर्धा 4 वेळेस जिंकला. ही स्पर्धा चेन्नईच्या संघाकडून म्हणजे चेन्नई सुपर किंग्सकडून 3 वेळेस जिंकण्यात आलेली आहे आणि सगळ्यात जास्त आय पी एलचा फायनल मॅचमध्ये जाण्याची कामगिरी ही चेन्नई सुपर किंग्सची म्हणजे चेन्नईच्या संघाची आहे. ठीक आहे, आपण जर लिस्ट जर बघितली तर 2008 ज्यावेळेस आय पी एलची सुरुवात झाली त्यावेळेस आय पी एल स्पर्धा जिंकण्याचं काम हे राजस्थान रॉयल्स या संघाने केलं होतं. त्यानंतर 2009 ही कामगिरी हैदराबादच्या संघाने केली होती. 2010 चेन्नई सुपर किंग, 2011 अगेन चेन्नई सुपर किंग. तर ही सगळी इन्फॉर्मेशन इथं दिली आहे, कुठल्या वर्षी कोणत्या संघाने जिंकली हे तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, पुढच्या न्यूजकडे आता आपण वळू. अरुणाचल प्रदेश राज्याशी संबंधित असलेली एक न्यूज आहे. ज्योग्राफीमध्ये आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो कारण अरुणाचल प्रदेश हे आपल्या देशातलं ग्राफाईट डिपॉझिटसाठीचं सगळ्यात महत्त्वपूर्ण राज्य बनलं आहे. भारतामध्ये असलेल्या संपूर्ण ग्राफाईटच्या 35% ग्राफाईट डिपॉझिट हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आले असं GSI अहवालानुसार सांगण्यात आलं. GSI म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तर यांच्याद्वारे एक प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार 35% ग्राफाईट डिपॉझिट हे एकट्या अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. भारतात एकाच जागेवरती ग्राफाईटचं प्रमाण हे कुठंच एवढं आढळलं नव्हतं, हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. GSI ही सगळी इन्फॉर्मेशन, हा सगळा अहवाल इटानगरमध्ये अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जिओलॉजी आणि मायनिंग अँड इंडस्ट्रीज विभागाशी चर्चा करताना त्या बैठकीमध्ये ही सगळी माहिती प्रकाशित केली. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या ज्योग्राफीसाठी महत्त्वाची आहे. ज्योग्राफीच्या नोट्समध्ये तुम्ही हा पॉईंट तुम्ही ॲड करा की ग्राफाईट डिपॉझिटमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कुठलं, तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश, ज्यामध्ये आपल्या संपूर्ण देशाच्या 35% ग्राफाईटचं डिपॉझिट आहे. ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज जी आपल्या एका योजनेशी संबंधित आहे. उज्ज्वला योजना, ज्याच्या अंतर्गत आता सध्या 5 किलोचा गॅससुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजे 5 किलो वजनाचा एल पी जी गॅस सिलेंडर आता वाटला जाईल. याच्यामध्ये 5 किलोसाठीची जी प्राईस असणार आहे ती म्हणजे 260 रुपये, ज्याच्यामध्ये सरकारकडून 80% अनुदान हे थेट बँक अकाउंटमध्ये जमा केलं जाईल. म्हणजे 260 रुपये किमतीचा जरी गॅस सिलेंडर असेल तरीसुद्धा 80 रुपये हे सबसिडी म्हणून रिटर्न येतील. तर या गॅसची किंमत ही जवळपास 180 रुपयापर्यंतच असणार आहे. 2016 उज्ज्वला योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती, ज्याच्या अंतर्गत भारतामध्ये जे गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत तर अशांना गॅस जोडणीसाठी 1600 रुपये आर्थिक मदत करण्यात येत होती. आता याच्यामध्ये थोडासा एक नवीन ॲडव्हान्स स्टेप म्हणून 5 किलो वजनाचा सुद्धा आता एल पी जी गॅस सिलेंडर देण्यात येतो आहे आणि ज्याची किंमत ही 260 रुपये असणार आहे. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही ॲड करा कारण उज्ज्वला योजना ही नेहमीच चर्चेमध्ये असते. गव्हर्नमेंटनी काय काम केलं असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपलं सरकार फक्त एकच काम पुढं सांगतं, ते म्हणजे उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर मग तुम्ही ह्या उज्ज्वला योजनामधली सगळी आकडेवारी पाठ करणं अपेक्षित आहे. या योजनेमध्ये नवीन काय अपडेट्स केले जातात हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. ठीक आहे, पुढची अशीच एक इम्पॉर्टंट न्यूज जी स्टॅच्यू ऑफ युनिटीशी संबंधित आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू, जगातला सगळ्यात उंच असलेला तो स्टॅच्यू ज्याची उंची 182 मीटर आहे. या स्टॅच्यूला आता 2019 वर्ल्ड आर्किटेक्चर न्यूज पुरस्कार देण्यात आला आहे. वर्ल्ड आर्किटेक्चर न्यूज 2019 पुरस्कार कोणत्या कलाकृतीसाठी मिळाला असं जर काही क्वेश्चन आला तर त्याचं आन्सर असणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे की गुजरातमध्ये आहे, ज्याचं डिझाईन हे आपल्या महाराष्ट्राचे राम व्ही सुतार यांनी केलं आणि याच्यासाठी जे कन्स्ट्रक्शन केलं किंवा हा पुतळा कुणी उभारला तर तो L&T म्हणजेच लार्सन अँड ट्युब्रो यांनी हा जो काही पुतळा होता याचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे केलं. 33 महिन्याच्या आत याचं पूर्ण बांधकामसुद्धा कम्प्लीट झालं होतं आणि हे सुद्धा 33 महिन्याचा जो काही कालावधी आहे हा सुद्धा एक विक्रमी कालावधी आहे. फार कमी वेळेमध्ये 182 मीटर उंचीचा हा पुतळा हा नर्मदा नदीच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया या ठिकाणी उभारण्यात आला. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशनसुद्धा व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. पुढची एक अतिशय महत्त्वाची न्यूज ही आपल्या महाराष्ट्रातल्या वाघांच्या संख्येशी संबंधित आहे.
तुम्हाला आता भागांची संख्या म्हटल्यानंतर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला असाल की आता काही भागांची संख्या कमी झाली किंवा नेमकी कितीनी कमी वगैरे झाली, तर असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तरी भागांच्या संख्येमध्ये 20% वाढ झाली आहे. इवन बछडेस असतात ना वाघाचे, त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर वाढ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या वाघांची संख्या 245 पर्यंत पोचली, जी 2014 मध्ये 190 होती, ज्यामध्ये आता 20% जवळपास वाढ होऊन तो आकडा 245 पर्यंत गेला आहे. ठीक आहे, वाघांची जी काही व्याघ्र गणना झाली तर त्याच्यामध्ये आपल्या भारतीय वन्यजीव संस्थेकडून ही आकडेवारी प्रकाशित करण्यात आली, ज्यामध्ये 2018 मध्ये संपूर्ण देशात वाघांची संख्या 2500 झाली आहे आणि एकट्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संख्या 245 पर्यंत पोचली आहे. ठीक आहे, वाघांच्या आकडेवारीवरती किंवा जे काही वाघांचा नंबर असतो यांवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, तर तुम्ही ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. ही सगळी माहिती आपल्याला आपल्या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे ताडोबा, पेंच, सह्याद्रीमध्ये किंवा नवेगाव, नागझिरा, मेळघाट, बोर या ठिकाणी जी काही वाघांची संख्या आहे तर ही मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. महाराष्ट्रामध्ये रिसेंटली वाघांचा मृत्यूसुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाला होता, तर म्हणून थोडीशी एक चिंतेची बाब होती की हा नंबर कमी वगैरे झाला आहे की काय, तर नाही, आपला जो काही वाघांचा नंबर आहे महाराष्ट्रामध्ये 245 पर्यंत पोचला आहे आणि तो 20% वाढला आहे. ठीक आहे, ही व्याघ्रगणना ही दर 4 वर्षातून एकदा केली जाते. आता यावर्षी 2018ची जी गणना होती तर ती एकूण 45 दिवस चालली. 45 दिवस कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेल्या गणनेमुळं थोडीशी जी ॲक्युरेसी लेवल आहे ही खूप चांगली मानण्यात येते. 2010मध्ये वाघांची संख्या आपल्या देशामध्ये 1700 होती, आपल्या राज्यामध्ये ती 169 होती. 2014मध्ये ती वाढून 2226 झाली संपूर्ण देशात, आपल्या राज्यामध्ये 190, आणि त्यानंतर 2018ची ही आकडेवारी ज्यावेळेस प्रकाशित झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 245 पर्यंत नंबर पोहोचला आहे. ठीक आहे, आकाश 1S हे एक नवीन मिसाईल आपण विकसित केलं आहे. जसं आपलं ब्रह्मोस मिसाईल आहे ना, ब्रह्मोस मिसाईल नेमकं काय, तर ते एक सुपरसॉनिक टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. सुपरसॉनिक म्हणजे त्याचा स्पीड खूप जास्त आहे. तर अशाच प्रकारचं आकाश 1S हे एक नवीन मिसाईल, हे या कॅटेगरीमधलं पहिलंच मिसाईल असणार आहे, म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर आकाश 1S या मिसाईलची यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. हे मिसाईल आहे DRDOनी विकसित केलं आहे. DRDO म्हणजे आपली संरक्षण संसाधन व विकास संघटना, ज्याच्याकडून आकाश 1S मिसाईल हे विकसित करण्यात आलं. हे या आवृत्तीचं पहिलंच मिसाईल आहे. यामध्ये जर आपण याच्या जर टेक्निकल गोष्टींमध्ये जर गेलो तर याचा स्पीड, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे, सुपरसोनिक मिसाईल आहे. त्याचा स्पीड 2.5 Mach म्हणजेच जवळपास 3100 किलोमीटर पर आर असा त्याचा स्पीड असणार आहे. भरपूर जास्त स्पीड आहे, एका तासामध्ये 3100 किलोमीटर क्रॉस करू शकतो. याचा आपण जर टार्गेट जर बघितलं म्हणजेच किती डिस्टन्सवरती हे मारा करू शकतो, तर 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंत जे काही टार्गेट असणार आहे हे अचूकपणे भेदू शकतं हे आकाश 1S. ठीक आहे, आकाश 1S हे स्वतःसोबत जवळपास 60 किलो वजनाचे स्फोटक घेऊन जाऊ शकतं अशी त्याची क्षमता आहे. या आकाश 1S चा वापर आपण ड्रोनच्या विरोधामध्ये करू शकतो, जे काही फायटर जेट्स असतात त्यांच्या विरुद्ध आपण करू शकतो, आणि इवन जे क्रूज मिसाईल दुसऱ्या राष्ट्राकडून समजा जर पाठवण्यात आले तर त्या मिसाईलवरती सुद्धा आपण मारा करण्यासाठी आकाश 1S चा वापर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जेवढे काही हवेतून जमिनीवरती मारा करणारे जे क्षेपणास्त्र आहेत तर त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करण्यासाठी आपण आकाश 1S चा वापर करू शकतो. ठीक आहे, तर या मिसाईलबद्दलची सगळी माहिती व्यवस्थितपणे बघून घ्या. आकाश 1S हे या टेक्नॉलॉजीचं पहिलंच मिसाईल असणार आहे, तर म्हणून ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या न्यूजकडे आपण येऊ. ही इस्रोशी संबंधित असलेली न्यूज, इस्रोशी संबंधित त्यांची एक नवीन त्यांनी व्यावसायिक शाखा सुरू केली आहे. त्या व्यावसायिक शाखेला न्यू स्पेस इंडिया लिमिटेड असं नाव देण्यात आलं आहे, म्हणजेच NSIL न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. एक्झाममध्ये आपल्याला थोडंसं असं एखादा क्वेश्चन बनू शकतो की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड हे खालीलपैकी कशाशी संबंधित कार्य करणार, तर ही एक इस्रोचीच एक व्यावसायिक शाखा आहे. व्यावसायिक शाखा म्हणजे काय, तर इस्रोला सुद्धा त्यांचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही संघटना काम करणार आहे. आपण जर याचे मुख्य उद्देश बघितले तर जे खाजगी उद्योजक आहेत त्यांचा थोडासा या तंत्रज्ञानामध्ये त्यांचा हातभार लागावा,
तर यासाठी ही संस्था विकसित करण्यात आली आहे. विशेषतः जे काही लघु उपग्रह असतात किंवा लघु उपग्रह आपण जे जे छोटे सॅटेलाइट जे आपण सोडतो त्याच्यासाठी जे जे काही लॉन्चिंग व्हेइकल असतात म्हणजेच SSLV किंवा जे PSLV आहेत, तर अशांच्या निर्मितीसाठीचा एक नवीन विभाग म्हणून आपण न्यू स्पेस इंडिया लिमिटेडला बघू शकतो. ठीक आहे, तर याचं जे मुख्य कार्य आहे ते म्हणजे अंतराळातल्या ज्या मोहिमा असतात तर यांसाठी जे काही संबंधित टेक्नॉलॉजी लागते तर या टेक्नॉलॉजीसाठी खाजगी उद्योजकतेचा विकास करणे, तर हे आपल्या या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचा मुख्य उद्देश असणार आहे. आपण जर इस्रोबद्दलची जर माहिती जाणून घेतली तर इस्रोचं मुख्यालय हे बेंगलोरमध्येच आहे आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड याचं सुद्धा मुख्यालय हे बेंगलोरमध्येच असणार आहे. ठीक आहे, आणि इस्रोची स्थापना 1969 झाली होती. ॲक्च्युली 1962 इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च, त्यालाच INCOSPAR म्हणून ओळखलं जायचं, 1962 त्याची स्थापना झाली होती आणि यालाच नंतर बरखास्त करण्यात आलं आणि 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, तर हे जे काही इस्रोची हिस्ट्री आहे ही पण लक्षात ठेवा. मल्टीलॅनरमध्ये असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची जागा ही इस्रोने घेतली म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने घेतली. हे विधान योग्य की अयोग्य? तर करेक्ट आहे हे विधान, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची जागा ही आपल्या इस्रोने घेतली आहे. ठीक आहे, आपल्या ही जी काही संस्था आहे ही आपल्या भारत सरकारच्या विज्ञान विभागाकडून संपूर्णपणे देखरेख केली जाते. ठीक आहे, तर एवढी माहिती इस्रोशी संबंधित आणि सोबतच न्यू स्पेस इंडिया लिमिटेडशी संबंधित व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती आधारित एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज. तुम्ही रिसेंटली न्यूजमध्ये बघितलं असेल की अर्जेंटिना, सौदी अरेबिया तर या दोन देशांनी आपल्या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेमध्येच म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सहभागी होण्यासाठी किंवा त्याचं सदस्यत्व मिळवण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं, तर ते फायनली अप्रूव्ह झालं आणि आता अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया तर हे 72 आणि 73 सदस्य बनलेत. अर्जेंटिना हे आपल्या ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 72 सदस्य राष्ट्र म्हणून घोषित झाला आणि 73 म्हणजे सौदी अरेबिया. ठीक आहे, तर हे सुद्धा पॉईंट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपण जर आंतरराष्ट्रीय सौर संघटना म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्सबद्दलचं माहिती जाणून घेतली तर याची स्थापना ही भारत आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांच्या पुढाकारामधून करण्यात आली होती. ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये या आंतरराष्ट्रीय जलवायू संमेलनामध्ये पार्टिसिपेट केलं तर त्यावेळेस भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती त्यावेळेसचे फ्रान्सिस होलांडे तर या दोघांनी आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा पाया रचला होता. या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे 2030 1 ट्रिलियन वॅट म्हणजे 1000 गिगावॅट एवढी एनर्जी किंवा एवढी ऊर्जा ही सौर ऊर्जा म्हणून तयार झाली पाहिजे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर संघटना इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा गोल काय आहे तर 2030 संपूर्ण जगभरामध्ये 1000 गिगावॅट एवढी सौर ऊर्जेचं उत्पादन करणं आणि त्यासाठी $1 ट्रिलियनचा खर्च करणं. ठीक आहे, आता ही जी काही संघटना आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही आपल्या देशासाठी खूप खास आहे कारण अशी एकमेव संस्था आहे, एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे की ज्याचं हेड ऑफिस हे भारतामध्ये, आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं मुख्यालय हे आपल्या देशात आहे. तर ते कोणत्या शहरात आहे हे तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ठीक आहे, या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचं किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं जे हेड ऑफिस आहे तर हे अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणाचं नावसुद्धा रिसेंटली चेंज करण्यात आलं, आधी त्याला दुसरंच नाव होतं आता त्याचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. ठीक आहे, तर हे कुठलं ठिकाण आहे आपल्या देशातलं ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. ठीक आहे, पुढची अशीच एक सोलर एनर्जी संबंधित असलेली न्यूज आहे ती आपण बघू. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं सोलर पार्क होणार आहे. आता हे सोलर पार्कची मंजुरी फार दिवसांपूर्वीच देण्यात आली होती पण त्याचं कन्स्ट्रक्शन थांबलं होतं, त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे येत होते तर ते फायनली आता दूर झालेत आणि हे आपल्या राज्यातलं पहिलं सोलर पार्क हे उभारण्याचा मार्गसुद्धा मोकळा झाला आहे आणि हे सोलर पार्क हे धुळ्यामध्ये असणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये हे सोलर पार्कचं कन्स्ट्रक्शन होईल. जवळपास 500 मेगावॅट सोलर एनर्जी तयार करणं तर हे आपल्या राज्यातल्या पहिल्या सोलर पार्कचं ध्येय असणार आहे जे की धुळे जिल्ह्यामध्ये होईल. ठीक आहे, आता याद्वारे जे काही वीज निर्मिती होणार आहे ना
तर त्या वीज निर्मितीसाठी जो प्रति युनिट खर्च असणार तो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की या ज्यावेळेस सोलर पार्क ज्यावेळेस तयार होईल त्यानंतर जे प्रति युनिट वीज दर असणार आहे तर तो 2 रुपये 90 पैशांपर्यंत असेल, ठीक आहे? तर हा दरसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या धुळ्यामध्ये ज्यावेळेस राज्यातलं पहिलं सोलर पार्क येईल तर त्यानंतर वीज दर हा प्रति युनिट 2 रुपये 90 पैशांपर्यंत असेल, ठीक आहे? तर आत्तापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या बघितल्या, आता आपण खऱ्या अर्थाने इथून पुढं सगळे महत्त्वाचे चर्चेतले व्यक्ती बघूयात. हे व्यक्ती खूप महत्त्वाचे आहेत कारण या व्यक्तींवरती आधारित तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन्स दिसतील. येणाऱ्या गट क एक्झामला किंवा तलाठी एक्झाममध्ये डायरेक्टली व्यक्तींवरती आधारित बरेचसे क्वेश्चन विचारले जातात, तर म्हणून इथून पुढचा पार्ट हा तुम्ही व्यवस्थितपणे बघा. राज्य शासनाचा चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार असतो आणि सोबतच चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तर असे चित्रपती व्ही शांताराम यांचे 2 पुरस्कार. राज कपूर पुरस्कार सुद्धा 2 प्रकारचे आहेत, एक म्हणजे राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि दुसरा असतो राज कपूर विशेष योगदान पुरस्कार. तर एकूण असे 4 पुरस्कार आहेत, दोनच व्यक्तींच्या नावावरती हे पुरस्कार दिले जातात, एक म्हणजे शांताराम व्ही शांताराम आणि दुसरे म्हणजे राज कपूर यांचे इंडिव्हिज्युअल असे 2 वेगवेगळे पुरस्कार. म्हणजे तुम्हाला इथं 4 व्यक्ती लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये जो चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला तर त्या व्यक्ती आहेत सुषमा शिरोमणी यांना मिळाला. सुषमा शिरोमणी ह्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, निर्मात्या आहेत, दिग्दर्शिका आहेत. त्यानंतर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा अभिनेते भरत जाधव यांना मिळाला आहे. असाच राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जर बघितला तर तो वामन भोसले यांना मिळाला. वामन भोसलेंना 1978 इनकार या त्यांच्या मूवीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा परेश रावल यांना मिळाला. तर असे हे 4 व्यक्ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत. गेल्या वर्षी 2018 ज्यावेळेस व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार सोबतच राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार दिले होते, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यावरती आधारित क्वेश्चन विचारले जातील. बऱ्याचशा एक्झाममध्ये डायरेक्टली त्यावरती क्वेश्चनसुद्धा आले होते, तर म्हणून तुम्ही हा डेटा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, ठीक आहे? या पुरस्कारांची घोषणा विनोद तावडे जे की आपले सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत त्यांच्याकडून करण्यात आली. जे काही मराठी आणि हिंदी मूवीजमध्ये जे काही लॉंग टर्मसाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं जातं तर अशा अभिनेत्यांना किंवा असे निर्माते, दिग्दर्शक किंवा जे काही चित्रपट सृष्टीशी संबंधित असलेल्या ज्या व्यक्ती असतात अशांना हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा जो पुरस्कार होता हा 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या दरम्यान प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिले जातात, त्यामुळं जास्त महत्त्वाचे आहेत. ह्या पुरस्कारासाठीचा जो सोहळा होता म्हणजे 56वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार याच्या दरम्यान हे पुरस्कार देण्यात आले. तर या 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी ऑस्कर अकॅडमीचे जॉन बेली हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर हे सुद्धा व्यक्ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्याला असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे मुख्य अतिथी कोण होते, तर ते होते ऑस्कर अकॅडमीचे अध्यक्ष, ते म्हणजे जॉन बेली, ठीक आहे? आपण जर राज्य शासनाकडून देण्यात येणारा जर चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जर बघितले तर यामध्ये जे जीवनगौरव पुरस्कार आहेत ना, म्हणजे यावर्षीचा जो सुषमा शिरोमणी आणि वामन भोसले यांना जो दिला 5 लाख रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जातं, आणि जे विशेष योगदान पुरस्कार जो अभिनेते भरत जाधव यांना मिळाला आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जो परेश रावल यांना मिळाला, तर या पुरस्कारासाठी 3 लाख रुपये प्रदान केले जातात, ठीक आहे? तर हे 4 व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आपण जर या 4ही व्यक्तींबद्दल जर थोडी थोडी माहिती बघितली, जसं की सुषमा शिरोमणी, तर त्यांनी त्यांच्या चित्रपट जीवनाची सुरुवात ही ॲज अ बाल कलाकार म्हणून केली होती. बाल कलाकार म्हणून त्या सोने की चिडिया आणि लाजवंती या मूवीमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर पुढं त्यांनी दाम करी काम ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ॲज अ प्रोड्युसर भिंगरी हा त्यांनी चित्रपट केला होता. तर एवढी माहिती तुम्ही सुषमा शिरोमणी यांच्याबद्दल लक्षात ठेवा. आपण भरत जाधव यांच्याबद्दल जर बघितलं तर त्यांनी भरपूर अशी नाटकं केलीत, जसं की सही रे सही,
श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, असे भरपूर त्यांचे फेमस नाटकं आहेत. गलगले निघाले, साडेमाडे तीन, मुंबईचा डबेवाला, पछाडलेला, खबरदार, असे भरपूर मूवीजमधून त्यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. तर असे हे भरत जाधव ज्यांना आपल्या राज्य शासनाकडून चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळाला. ठीक आहे, त्यानंतर वामन भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जो 1978 जो मूवी केला होता इन्कार, तर त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर परेश रावल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनीसुद्धा भरपूर चित्रपट केले जे तुम्हाला लक्षातसुद्धा राहतील. ठीक आहे, तर ह्या सगळ्या व्यक्ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. चार व्यक्ती आणि चार पुरस्कारच फक्त लक्षात ठेवायचे आहेत. मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आपण जर या 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याबद्दल जर बघितलं, याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये तुम्हाला तीन पुरस्कार, तीन चित्रपट लक्षात ठेवायचे आहेत. जसं की भोंगा चित्रपट, ज्याला प्रथम क्रमांक मिळाला, दुसरा क्रमांक मिळाला बंदी शाळाला, आणि तिसरा क्रमांक मिळाला टेंडला या मूवीला. ठीक आहे, तर ह्या तीन मूवीज व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट म्हणून भोंगा हा जो काही मूवी आहे, भोंगा चित्रपट, तर त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून अनसेड हार्मनी तर या मूवीची निवड करण्यात आली. ठीक आहे, तर ही आणखीन इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघू शकता. हे सगळे पुरस्कार लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, पण तरी तुम्ही एकदा नजर टाकून घ्या. म्हणजे जर एखादा काही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. आपण जर लास्ट इयरच्या पुरस्कारांवरती आधारित जर एक क्वेश्चन बघितला, जसं की 2018 राज कपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही शांताराम पुरस्काराबद्दल योग्य असलेल्या जोड्या ओळखा, तर हा क्वेश्चन इथं प्रियांका मॅमनी आपल्या सगळ्यांसाठी डिझाईन केला आहे. अ ब कड असे चार पेअर दिल्यात. अ आहे राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते धर्मेंद्र, ब आहे चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार मृणाल कुलकर्णी, क राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जो की दिग्दर्शक राजकुमार हिराणी, आणि ड व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार विजय चव्हाण. तर याच्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्यात. तर गेल्या वर्षी 2018 जो राज कपूर जीवनगौरव पुरस्कार होता तर तो अभिनेते धर्मेंद्र यांना मिळाला, हे विधान योग्य आहे. आणि जे राज कपूर विशेष योगदान पुरस्कार होता तर तो दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना मिळाला, हे सुद्धा विधान योग्य आहे. इथं ब आणि ड ही दोन विधानं फक्त चुकीची दिलीत. ब विधान जे आहे चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर हा विजय चव्हाण यांना मिळाला होता. आणि चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा मृणाल कुलकर्णी यांना मिळाला. ठीक आहे, तर हे फक्त नावं इंटरचेंज केली की तुम्हाला सगळ्या पेअर व्यवस्थितपणे समजतील. हा क्वेश्चन प्रियांका मॅमनी खूप मेहनत घेऊन डिझाईन केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची चर्चेतली व्यक्ती, ते आहेत अमिताभ कांत. आता अमिताभ कांत यांची निवड करण्यात आली आहे. आता यांची निवड कशासाठी, तर आपल्या केंद्र सरकारकडून एक समिती गठीत करण्यात येते आणि त्या समितीच्या अध्यक्षपदावरती नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांची निवड करण्यात आली. आता ही समिती कशाची, तर आपल्या देशामध्ये कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन द्यायचं, तर यासाठी एक समिती गठीत करण्यात येते केंद्र सरकारकडून, तर त्या समितीचे ते अध्यक्ष असतील. ठीक आहे, आता भारतीय अर्थव्यवस्था ही आत्तापर्यंत फक्त कॅशमध्येच जास्त करून चालायची. काही वर्षांपासून ही आपण थोडीशी कॅशलेस स्वरूपामध्ये सुद्धा बघतोय. त्याला मॅक्झिमम कॅशलेस स्वरूप कसं देता येईल, म्हणजे आपल्याला कॅशचा वापर कमीत कमी कुठं करता येईल, किंवा आपण कॅशलेसला प्रोत्साहन कसं देऊ शकतो, डिजिटलायझेशनला कशा पद्धतीने आपण पुढं घेऊन जाऊ शकतो, तर यासाठी म्हणून अमिताभ कांत ही समिती असणार आहे. आणि या समितीवरती आधारित आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. इकॉनॉमिक्समध्ये असं तुम्हाला विचारतील की कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अमिताभ कांत ही समिती गठीत करण्यात आली आहे, ज्याचे खालीलपैकी मुख्य उद्देश कुठले, किंवा कुठल्या विषयांवरती आधारित ही समिती असणार आहे. तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे विविध जे काही डिजिटल पेमेंट आहेत, डिजिटल पेमेंट प्रणाली ज्या आहेत, तर यांची उपलब्धता ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशी वाढवून देता येईल. दुसरा म्हणजे आपले केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, व्यापार आणि उद्योग संस्था, तर यांना डिजिटल पेमेंट प्रणाली आपल्याला स्वीकारण्यासाठी कसं प्रोत्साहन देता येईल. त्यानंतर डिजिटल पेमेंट व्यवहारांना लागणारा जो खर्च असतो तर तो कसा कमी करता येईल, लोकांमध्ये डिजिटल पेमेंटबद्दल जागरूकता निर्माण करणे, तर हे सगळे विषय आपल्या या अमिताभ कांत समितीचे असतील. ठीक आहे,
तर हे विषय व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती आधारित मल्टी लर्नर क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, पुढचे एक असेच महत्त्वाचे चर्चेतले व्यक्ती, ते आहेत श्याम सरन. श्याम सरन यांना एक पुरस्कार मिळाला आहे, जपान सरकारकडून त्यांना पुरस्कार देण्यात आला. जपानचा तो द्वितीय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. तर हा जो पुरस्कार तो मिळाला आहे श्याम सरन यांना. आता श्याम सरन कोण होते, तर ते आपले पूर्व परराष्ट्र सचिव होते. भारत आणि जपान या दोन देशांच्या दरम्यान जे कूटनीतीचे संबंध जे असतात, तर त्यांना बळकटी दिली आहे किंवा बळकटी प्रदान करण्यासाठी त्यांनी कार्य केलं. त्यानंतर परस्पर सामंजस्य वाढवण्याची त्यांची भूमिका होती, तर म्हणून त्यांच्या या कार्यासाठी जपान सरकारचा द्वितीय सर्वोच्च पुरस्कार हा श्याम सरनना मिळाला. ठीक आहे, या पुरस्काराचं नाव ते म्हणजे द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्वर स्टार. तर हे या पुरस्काराचं नाव आहे जे आपल्या श्याम सरन यांना मिळाला. आता हा जो पुरस्कार आहे हा 1875 पासून सुरू झाला आहे. जपानचे 1875 वेळेसचे राजे ते म्हणजे मैजी, तर यांनी हा पुरस्कार सुरू केला. जपान सरकारच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. जपानबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे की जपान हे चार मुख्य बेटांवरती आधारित असलेलं राष्ट्र, ज्याची राजधानी टोकियो हे शहर आहे, आणि जपानमध्ये येन ही करन्सी चालते. ठीक आहे, तर मला तुम्हाला खूप सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे, जो आपल्याला आयोगाने 2016 राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारला होता, की अशी आपल्याला नावं दिली होती बेटांची आणि त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा होता. तर अशीच तुम्हाला बेटं जी आहेत, जपानची मुख्य चार बेटं, तर ती उत्तरेकडून दक्षिणेच्या क्रमामध्ये लिहायची. जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचा अभ्यास खूप छान सुरू आहे. इवन तुम्ही लास्ट इयर जर विजन स्टडीवरती असाल तर तुम्हाला त्या लेक्चर्समधून सुद्धा माहिती समजली आहे की जपान हे कोणत्या कोणत्या बेटांवरती आधारित आहे, त्यानंतर या बेटांचा दक्षिणोत्तर किंवा उत्तर दक्षिण असा विस्तार कसा आहे, तर हे तुम्हाला माहिती असणार आहे. जर तुम्हाला ती चार बेटं आणि त्यांचा क्रम आठवत असाल तर नक्की कमेंट करून कळवा. तुमचा हा अभ्यास खूप छान चालू आहे, याच्यातून तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा मिळाल. ठीक आहे, पुढच्या अशाच चर्चेतले व्यक्ती आपण बघू. आचार्य बाळकृष्ण तुम्हाला माहिती असतील, पतंजलीचे ते संस्थापक आहेत, सहसंस्थापक आहेत. तर यांना UNSDGचा एक पुरस्कार मिळाला. UNSDG म्हणजे काय, तो युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर यांच्याकडून एक पुरस्कार आपल्या आचार्य बाळकृष्ण यांना देण्यात आला. UNSDGचा 10 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन हेल्थ केअर ह्या कॅटेगरीमधला एक अवॉर्ड मिळाला. आता आचार्य बाळकृष्ण यांना हा जो पुरस्कार मिळाला तो जिनेवामध्ये, जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये, तर जिनेवामध्ये भरलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. योग आणि आयुर्वेद या क्षेत्रामध्ये आचार्य बाळकृष्ण यांनी जी कार्य केलं, यांनी जी कामगिरी केली, तर याची दखल घेत UNSDGने त्यांना 10 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन हेल्थ केअर या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड दिला आहे. ठीक आहे, तर हा पुरस्कार कुणाला मिळाला असं जर विचारलं तर ते म्हणजे आचार्य बाळकृष्ण. पुढच्या अशाच महत्त्वाच्या चर्चेतल्या व्यक्ती आहेत, त्या एक लेखिका आहेत, भारतीय लेखिका, की ज्यांना एक खूप मानाचा असा पुरस्कार मिळाला आहे. त्या लेखिका ॲनी झैदी आहेत. ॲनी झैदी यांना 2019 9 डॉट्स हा पुरस्कार मिळाला. 9 डॉट्स हा खूप मानाचा असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार लेखनासाठी दिला जातो. आपल्या ॲनी झैदी ह्या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी भरपूर असं लेखन काम केलेलं आहे. मुक्त लेखिका आहेत त्या. त्यांनी भरपूर नाटकंसुद्धा लिहिलीत, कविता लिहिल्यात, निबंध त्यांनी खूप छान छान लिहिलेत. जवळपास 3000 शब्दांचे त्यांनी एक निबंध लिहिलेत. एक त्यातला निबंध तो म्हणजे होम. होम हे एक त्यांच्या एका पुस्तकामधला एक निबंध आहे, 3000 शब्दांचा असलेला तो एक निबंध. त्यामध्ये त्यांनी घरासारखे काही ठिकाण नाही का, तर असा एक प्रश्नचिन्ह आपल्याला विचारला आहे. खूप छान निबंध आहे तो. तर 9 डॉट्स हा पुरस्कार यावर्षी 2019 भारतीय लेखिका ॲनी झैदी यांना मिळाला. ठीक आहे, ज्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला ते पुस्तक म्हणजे ब्रेड, सिमेंट आणि कॅक्टस. या पुस्तकामध्ये ॲनी झैदी यांनी घर, त्यानंतर भारतीय जीवनशैली याच्याबद्दलची सगळी माहिती लिहिली आहे. ठीक आहे, तर एक प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित पुस्तक ब्रेड, सिमेंट आणि कॅक्टस. तर या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आणि भारतीय लेखिका यांना 9 डॉट्स हा एक मानाचा असा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामध्ये जवळपास $1,00,000 एवढी रक्कम दिली जाते. ठीक आहे, पुढचा असाच लेखन क्षेत्रामधला आणखीन एक पुरस्कार, तो म्हणजे मॅन बुकर पुरस्कार. मॅन बुकर पुरस्कार हा अगदी तुम्ही स्टारमार्क करूनच लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक वर्षी जे काही व्यक्ती निवडले जातात तर ते व्यक्ती लक्षात ठेवायचे, त्यांनी लिहिलेली पुस्तकं लक्षात ठेवायची. यावर्षीचे जे विजेते आहेत ते तर खूप खास आहेत, कारण त्या महिला ह्या
पहिल्या अरबी लेखिका ठरल्या की ज्यांना मॅन बुकर हा पुरस्कार मिळाला, आणि त्या व्यक्ती आहेत ओमानच्या जोका अल हार्थी, ज्यांना आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळाला, त्या पहिल्या अरबी लेखिका ठरल्या की ज्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, त्यांनी सेलेस्टियल बॉडीज नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, ज्या पुस्तकाची निवड ही मॅन बुकर पुरस्कारासाठी करण्यात आली, ज्या पुस्तकामध्ये मायग्रेशनबद्दलची माहिती लिहिलेली आहे, म्हणजे जे स्थलांतर झालं तर त्याबद्दलची माहिती ह्या सेलेस्टियल बॉडीज या पुस्तकामध्ये लिहिली आहे. ओमानच्या जोका अलहार्ती यांना 2019 हा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, अलहार्ती यांना याआधीसुद्धा भरपूर पुरस्कार मिळाले, त्यांनी भरपूर कादंबऱ्या लिहिल्यात, त्यामुळे हे व्यक्ती तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचे असेच चर्चेतले व्यक्ती ते आहेत अँडी मुरे. अँडी मुरे यांना रिसेंटलीच बकिंगम पॅलेसमध्ये नाईटहूड हा पुरस्कार मिळाला आहे. नाईटहूड हे खूप प्रतिष्ठित असलेले पुरस्कार आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स, नाईटहूड हा पुरस्कार अँडी मुरे यांना मिळाला. बकिंगम पॅलेसमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळाला. आता या पुरस्कारासाठी ना सोसायटीमध्ये, समाजामध्ये खूप असं सोसायटी वेलफेअरची कामं करावी लागतात किंवा त्यासाठी कार्य करावं लागतं. अँडी मुरे यांनी खूप दानधर्म केला आहे आणि त्यांनी जनतेच्या सेवेसाठी, समाजाच्या सेवेसाठी भरपूर योगदान दिलं आहे. तर म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स, नाईटहूड पुरस्कार हा आपल्या अँडी मुरे यांना मिळाला. ठीक आहे, तर माझा तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन आहे की अँडी मुरे हे कोणत्या देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, आपण जर या अँडी मुरेबद्दल जर बघितलं तर त्याला आत्तापर्यंत 3 ग्रँड स्लॅम पुरस्कार मिळाला आहे. ग्रँड स्लॅमची चॅम्पियनशिप असते ही त्यांनी आत्तापर्यंत 3 जिंकलेली आहे. आणि हा जो काही प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स, नाईटहूड जो किताब आहे तोसुद्धा त्याला बकिंगम पॅलेसमध्ये मिळाला आहे. ठीक आहे, पुढचे असेच चर्चेतले व्यक्ती की ज्यांना काही पुरस्कार मिळालेत, हे पुरस्कार क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित आहेत. सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार 2019 भरपूर पुरस्कार आहेत, व्यक्तीसुद्धा तुम्हाला लक्षात राहतीलच. त्यामध्ये खास करून जीवनगौरव पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जीवनगौरव पुरस्कार हा मोहिंदर अमरनाथ यांना मिळाला ज्यावेळेस भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता, म्हणजे 1983, तर त्या संघामध्ये मोहिंदर अमरनाथ होते. त्यांचा त्या विजयामध्ये एक मोलाचा वाटा होता. तर त्यांचा जो काही क्रिकेट क्षेत्रामधलं कार्यकाल जो होतं, योगदान जे होतं, तर त्यासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीला पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपट्टूचा पुरस्कार चेतेश्वर पुजाराला मिळाला. ठीक आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एक दिवसीय क्रिकेटपटू हा रोहित शर्माला पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर आता हे सगळे नावं बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की भारतामध्येच हे पुरस्कार देण्यात आले का किंवा फक्त भारतीय खेळाडूंनाच मिळालेत का, तर असं नाही, हे काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनासुद्धा देण्यात आला. जसं की आंतरराष्ट्रीय T20 सर्वोत्तम क्रिकेटपटू ॲरॉन फिंच याला हा पुरस्कार मिळाला. ॲरॉन फिंच हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. उल्लेखनीय कामगिरीसाठी कुलदीप यादवला पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम T20 गोलंदाज म्हणून रशीद खानला पुरस्कार मिळाला. रशीद खान हा एक अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा पुरस्कार स्मृती मानधना यांना मिळाला. ठीक आहे, तर हे काही व्यक्ती तुम्हाला लक्षातच ठेवायचेत. यावरती आधारित डायरेक्टली आपल्याला जे काही सरळ सेवा एक्झाम आहेत, गटक एक्झाम, तलाठी एक्झाम, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, तर या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला हा डेटा, ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचीच आहे. आता इथून पुढे आपण काही महत्त्वाचे दिवस बघू. 2 महत्त्वाचे दिवस आपण बघतोय. त्यातला पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, जो की 22 रोजी असतो. इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे हा 22 आपण साजरा करतो. तर आता 2019 या आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवसाची थीम काय होती, तर आमची जैवविविधता, आमचे अन्न आणि आमचे आरोग्य, म्हणजे अवर बायोडायव्हर्सिटी, अवर फूड अँड अवर हेल्थ, तर हे या 2019 आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवसाची थीम होती. ठीक आहे, जैवविविधता जपणं हे खूप गरजेचं आहे सध्या, कारण आपण जर गेल्या 100 जर इतिहास बघितला, म्हणजे या 100 आपल्या शेतामधून 90% जास्त वेगवेगळ्या जातीचे जे वाहन होते किंवा जी पिकं होती ती नष्ट झालीत. म्हणजे इथं डायव्हर्सिटी कमी होत चालली, बायोडायव्हर्सिटी कमी होती आहे. याचं नक्कीच फार मोठं नुकसान हे आपल्या आरोग्यावरती होतं आहे. त्यानंतर आपल्या
पर्यावरणावरती सुद्धा होत आहे. तर म्हणून या पर्यावरणाच्या आपल्या जैवविविधतेबाबत हे काही विषय जो आहेत तर तो समंजस पद्धतीने जनजागृती करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपण 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करतो. ठीक आहे, आणि यावर्षीची थीमसुद्धा लक्षात ठेवा, आमची जैवविविधता, आमचे अन्न आणि आमचे आरोग्य. ठीक आहे, हा दिवस सगळ्यात पहिल्यांदा 1993 साजरा करण्यात आला होता. 1993 सगळ्यात पहिल्यांदा जैवविविधता दिवस आपण साजरा केला. त्यानंतर त्याला संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीकडून 2000 साली परवानगी मिळाली, आणि त्यानंतर 2000 सालापासून आपण दरवर्षी 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणखीन एक असाच महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे, त्याला WNTD असं म्हटलं जातं. हे शॉर्ट फॉर्मसुद्धा थोडेसे एक फॅमिलियर करून घ्या, कारण ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर रीड करता तिथं सगळं काही असं WNTD किंवा असे जे काही वेगवेगळे शॉर्ट फॉर्म असतात तेच दिले जातात. तर तुम्ही थोडंसं अवेअर राहा, वर्ल्ड नो टोबॅको डे हा आपण 31 मेला साजरा करतो. ठीक आहे, तर वर्ल्ड नो टोबॅको डे हा कधी असतो? तर 31 मेला, दरवर्षी आपण 31 मेला हा साजरा करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO किंवा हू, तर याच्याकडून 31 मेला हा दरवर्षी साजरा केला जातो. 2019 साठीची थीम काय होती? तर ती होती टोबॅको अँड लंग हेल्थ. तर ही थीम होती, मुख्य फोकस जो होता तो टोबॅको अँड लंग हेल्थ या थीमवरती होता. तो 2019 साठीची थीम पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आजचं आपलं हे एक रिव्हिजन सेशन होतं, आणि आय होप की तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. तुम्हा सगळ्यांनी एवढा वेळ देऊन हे लेक्चर बघितलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. आज आपण खऱ्या अर्थात 2019 हा मंथ इन डिटेलमध्ये कव्हर केला आहे. तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा ह्या मंथची खूप गरज आहे. तुम्हाला राज्यसेवेची तयारी करताना यातून बरेचसे क्वेश्चन्स दिसतील. ठीक आहे, तर आजचं आपण लेक्चर इथंच थांबू. त्याआधी अगेन मी तुम्हाला आठवण करून देतो, राज्यसेवा 2020 कोर्सचे ॲडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्वतःचं ॲडमिशन करू शकता. आणि एक विनंती की जे विद्यार्थी खरंच खूप गरजू आहेत, अभ्यास करायची तयारी आहे, 3 ते 3.5 तास हे अभ्यास करू शकतात, तर अशांनीच विजन स्टडीवरती येऊन राज्यसेवा 2020 बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. ठीक आहे, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आमचं एक फेसबुक पेज आहे विजन गव्हर्नमेंट जॉब नावानी. जर तुम्ही फेसबुक यूज करत असाल तर नक्कीच आमच्या पेजवरती येऊन त्याला लाईक करून त्याच्याशी कनेक्टेड राहू शकता. तर भेटूयात पुढच्या येणार लेक्चर्समध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे आईवडिलांची काळजी घ्यायची आहे, हेल्दीच फूड खायचं, आणि भरपूर अगदी हसत खेळत अभ्यास करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.